महाविद्यालय भोकर जिल्हा नांदेड आणि कला महाविद्यालय भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ओळख मूर्तीशास्त्राची ही व्याख्यानमाला कालपासून सुरू केलेली आहे। आज या व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प आहे। हे पुष्प गुंफण्याकरिता आपल्यासोबत आहेत डॉक्टर कुमुद कानिटकर। तसं पाहिलं तर कानिटकर मॅडम स्वतः रसायनशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत। त्यांनी आपलं PhD 1970 मॅसॅच्युसेट्स विद्यापीठ ॲमहर्स्ट मॅसॅच्युसेट्स इथून केलं आहे। रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका असताना सुद्धा मूर्तीशास्त्र, मंदिरकला, स्थापत्यकला यामध्ये त्यांना खूप आवड होती आणि म्हणूनच त्यांनी त्याच्याशी संबंधित बरंचसं लेखनसुद्धा केलं आहे, ज्यामध्ये अंबरनाथ शिवालय, अंबरनाथ शिवालय अ मोनोग्राफ ऑन द टेम्पल ऑफ शिवा ॲट अंबरनाथ आणि भुलेश्वर शिवालय हे द्वैभाषिक पुस्तकसुद्धा, ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिलेला आहे। त्याचबरोबर इन्स्टिट्यूट ऑफ द फ्रान्स अकॅडमिक देस इन्स्क्रिप्शन्स एट बेलास लेटर्स पॅरिसतर्फे त्यांना इकुओ हिरायामा हा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे। त्याचबरोबर अनेक शोधनिबंध, व्याख्यानं आणि चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतलेला दिसतो। आश्चर्याची गोष्ट, आनंदाची गोष्ट आपल्या सर्व मूर्तीशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ही आहे की त्यांचा मूळ तसा विषय पाहिला तर रसायनशास्त्र आहे, मात्र आपल्यासाठी आज त्या या व्याख्यानमालेसाठी दुसरे पुष्प गुंफणार आहेत। मी डॉक्टर कुमुद कानिटकर मॅडम यांना विनंती करतो त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी। डॉक्टर कानिटकर मॅडम, माझं स्वतःचं दिसत नाही आहे व्हिडिओ, जस्ट मला आपला रेफरन्स म्हणून हवा होता। तुम्ही दिसताय पण मला माझं स्वतःचं दिसत नाही गोपळ्यात। त्यांनी काही अडत नाही खरं। आणि मॅडम तुमचा व्हिडिओ आम्हाला दिसतोय, काय हरकत नाही, सुरू करूया। ठीक आहे, प्रेझेंटेशन दिसतंय, ठीक आहे। आणि दुसरं मी काय म्हणते, या रेघांचा काही हे नाही ना, कारण आमच्याकडे एशियाटिकमध्ये असा मागे प्रॉब्लेम आला होता की समवन वॉज म्हणजे नाही नाही तशी काही अडचण येणार नाही। ओके ठीक आहे, ठीक आहे। सो मी चालू करू मॅडम, तशी अडचण येणार नाही आणि यापुढे सपोज एखाद्या पार्टिसिपंटनी अशी ऍक्टिव्हिटी केल्या तर आम्ही त्यांना त्वरित इथनं रिमूव्ह करून टाकू। ओके ओके ठीक आहे, वी विल सस्पेंड अनोटेशन। अँड पार्टिसिपंटला सुद्धा एक विनंती आहे, हा एक चांगला इव्हेंट आहे, दोन्ही महाजनाच्या संयोगाने आपण इथे राबवत आहोत आणि रिसोर्स पर्सन सुद्धा असे दिग्गज लोक इथे आहे, तर त्यामुळे आपण असं अनोटेशन करण्याचा प्रकार या प्रोग्राम मध्ये करू नये अशी एक कळकळीची विनंती आपण असं आहे। धन्यवाद मॅडम, ओव्हर टू यू। ओके थँक्यू। सो मी असा थोडासा मिक्स्ड विषय घेतलाय, कोकण किनारपट्टी नजीक सापडलेल्या काही मूर्तींची शैली आणि अंबरनाथ शिवालय। काय होतं आपल्याकडे, जसं डॉक्टर देवनी ते पुस्तक लिहिपर्यंत मराठवाड्यात काय मंदिर आहेत आम्हाला माहीतच नव्हतं, तसं काही काही ज्या अशी लूज स्कल्पचर्स असतात ती लोकांपर्यंत पोचत नाहीत कारण ती इंडिव्हिज्युअल आयसोलेटेड असतात, म्हणून मी ते थोडंसं ते घ्यायचा विचार केला। ओके, आणि शक्यतो मी हे बघा हे ते सगळीकडे, हां नाही ठीक आहे, माझ्या ज्या नोट्स आहेत त्या मुद्दाम मी तिथे लिहिते, मी जे बोलणार आहे तेच लिहिलेलं असतं, पण कधी कधी काय होतं लोकांचं इकडे तिकडे लक्ष गेलं तर हे असं असलं की त्यात सूत्र राहतं त्यातलं, आणि मुख्य म्हणजे मलाही एखादा पॉईंट चुकून निसटून जात नाही। सो मी काय म्हटलं की मूर्तीशास्त्र तो खूप मोठा विषय आहे पण आज आपण त्याचा सांस्कृतिक इतिहासाशी काय संबंध आहे असं उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि मंदिरांचा त्यांच्या काळात जेव्हा बांधली गेली तेव्हा तर सामाजिक जीवनावरती खूपच प्रभाव होता, पण आपल्याला त्या मूर्ती त्या काळात घेऊन जातात। आणि कोकणात आता असं झालं की मूळ मंदिर असणार ती दिसत नाहीत पण विखुरलेल्या सुट्ट्या मूर्ती आहेत, पण त्याच्यातून सुद्धा आपल्याला शैलीबद्दल खूप दिसून येतं। आता जरी मूर्तीशास्त्राचे ग्रंथ असले आणि त्याच्याप्रमाणे मूर्तीकार मूर्ती घडवतो, तरी त्या थोडंसं संगीतशास्त्रात जसं रागाची लक्षणं दिलेली असतात
पण त्या रागात गायकाने प्रत्यक्ष सादर केलेली बंदिश ह्याच्यात फरक असतो. तसंच शिल्पांचं सुद्धा असतं. जशी गायकांची प्रत्येक घराण्याची खास शैली अदाकारी असते तसं मूर्तिकारांचंही तसं असतं. म्हणून अंबरनाथ मंदिराच्या शिल्पांकडे वळण्यापूर्वी थोडीशी मूर्ती इथल्या दाखवणार आहे. आणि मुख्य म्हणजे मुख्य प्रश्न जो आहे तो डॉक्टर जामखेडकरांनी माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अतिशय छान विशद केला होता की जर आपल्याला वेदांमध्ये देवांची संकल्पना होती पण मूर्ती नव्हत्या, देवळं नव्हती, फक्त मंत्र होते, मग मूर्तींची गरजच का भासली आपल्याला आणि केव्हा भासली? तर त्याच्यात त्यांनी असं एक्सप्लेन केलं की उपनिषद काळात जेव्हा निर्गुण निराकार ब्राह्मण या आद्य तत्वाची संकल्पना उदयाला आली आणि त्याच्याबरोबर एक जाणीव अशी झाली की ह्या आद्य तत्वाचा साक्षात्कार तुम्ही कितीही तपस्या केलीत कितीही बुद्धिवान असलात तरी काहीतरी त्याला आणखीन जी जरूर आहे ते असं यम एष एव वृणुते, म्हणजे ज्याला ते ब्रह्मन किंवा जे काही शक्ती आहे ते सिलेक्ट करील त्यालाच ते ज्ञान होईल फक्त बुद्धिमत्त. आणि ह्याच्यासाठी ह्याच्यातून भक्तीचं महत्त्व अधोरेखित झालं, म्हणजे तुम्ही टोटली त्याच्या शरण गेलात तरच तुम्हाला हे होऊ शकतं असं त्याच्यातून दिसलं. आणि मग ते करण्यासाठी नुसते मंत्र म्हणण्यापेक्षा दृश्य मूर्तरूप जवळचं आणि आपलंसं वाटेल म्हणून त्याच्यातून मूर्ती आणि मूर्तीशास्त्र उदयाला आलं. मी आता सुरुवात करणार आहे ते पहिल्यांदा गणपती अथर्व शीर्ष आणि मग नंतर गणेशाचा मुखवटा. हे अथर्व शीर्ष बॅकग्राऊंड मध्ये चालू ठेवले पण नुसतं ऐकून समाधान होत नाही आपलं, म्हणून आपल्याला काय लागतं? आपल्याला तो प्रत्यक्ष समोर मुखवटा दिसायला लागतो. आणि हा दिव्यागर मध्ये सापडलेला सोन्याचा गणेश मुखवटा आहे, अतिशय देखणा. अनफॉर्च्युनेटली ते दोन लोकांचा बळी जाऊन तो चोरीला गेला आणि वितळवला गेला, पण आपल्याकडे त्याचे फोटो व्यवस्थित आहेत. आणि त्याचा त्याच्यातनं काय काय आपल्याला छोटासाच आहे तो, पण त्याचा प्युअर सोन्याचा होता आणि 1.3 किलो त्याचं वजन होतं आणि चांगला 23 इंच एक्सक्यूज मी उंच होता. आणि त्याच्यावर आता इथे तुम्हाला दोन भोकं दिसत आहेत ना, तर इथे असा मोठा एक खडा होता, रुबी म्हणत नाही मी त्याला, पण लाल रंगाचा, आणि त्याला अशा दोन पिना होता म्हणजे इथे ते बसू शकत होता. अशा तऱ्हेचे दागिने 280 ग्राम वजनाचे होते. आणि त्याचं अलंकरण बघा, कानावरती त्याच्या जे अलंकरण आहे ते पायरीचा आंबा आहे. पायरीचा आंबा बरोबर आहे, सुसंगत आहे, कारण हापूस ज्याला म्हणतो आपण तो अल्फॉन्सो पोर्तुगीजांनी आणला आणि हे त्या काळाच्या पहिलं आहे, त्यामुळे आपल्याकडचे आंबे फक्त असे जास्ती नाक प्रॉमिनंट असणारे होते. आणि हा सोनसाफा आहे, म्हणजे अलंकरण आपल्या बाजूला जे दिसतं तेच स्थानिक कलाकार वापरणार. आणि हा जो उदरबंध आहे आपल्या पुढच्या मूर्तींमध्ये बघाल तुम्ही, ही आपली वेस्टर्न महाराष्ट्राची शैली आहे, तो असा उंच असतो, वेरस कर्नाटकामध्ये तो आणखीन खाली असतो थोडासा. आता ह्या सोनचाफ्याचं आणि आंब्याचं कुठेतरी काहीतरी मला कनेक्शन सापडलं, ते चित्तराजाच्या एका ह्याच्यामध्ये कॉपर प्लेटमध्ये काही काही करांची नोंद आहे, म्हणजे तो मूळ लिहिलेला असेल दुसऱ्याच कारणासाठी आणि आपल्याला कामाला येतो दुसऱ्याच कारणासाठी. त्याच्यात असं लिहिलेलं आहे की नारिकेल पनस चंपक सहकारादी वृक्षा, सहकार म्हणजे आंब्याचं, अभ्यंतरीकृत म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये सगळ्यांवरती कर आहे. आणि जर चाफ्याच्या झाडावर चंपकावरती जर कर होता त्याचा अर्थ ते बरेच असले पाहिजेत संख्या आणि त्याच्यापासून उत्तरही उत्पन्नही असेल. आणि त्याच्या पुढचं वाक्य गमतीचं आहे, म्हणजे कुठचाही राजकीय पक्ष असला, कोणत्याही काळातला असला, तरी हे मला गंमत वाटली की सुरामंड वृक्षाभ्यंतर अभ्यंतरावरती बाह्यो वा राजकीय, म्हणजे ज्या वृक्षांपासून सुरा म्हणजे दारू निघते ते सगळे वृक्ष राजाच्या सरकारच्या अखत्यारीत आहेत.
आणि हे जो मुखवटा आहे ना त्याची कहाणी पण छान आहे. म्हणजे तो द्रौपदी धर्मा पाटील नावाच्या तिथल्या दिव्यागरच्या रहिवासी आपल्या वाडीची नारळाच्या वाडीची मशागत करवून घेत होत्या आणि खणताना एकदम तर एक काहीतरी आवाज झाला. पाहिलं तर तांब्याची एक मोठी पेटी होती जमिनीत गाडलेली आणि उघडल्याबरोबर पाहिलं तर सोन्याचा चकचकीत गणेश मुखवटा होता आणि तो असा झळकत होता की जणू काय आत्ताच घडवलेला असावा. म्हणजे इतके वर्ष इतके शेकडो वर्ष झाल्यानंतर सुद्धा. आणि त्याच्यासोबत एक तांब्याची छोटी गोल पेटी होती आणि त्याच्यात दागिने होते. आणि हे मी मुद्दाम, कारण आपल्याला या गोष्टी बघायला मिळत नाही, मुद्दाम त्या पेटीचं त्यावेळेला तिथल्या ट्रस्टीजनी मला फोटो काढून दिले. तांब्याची पेटी, कारण तांबं सुद्धा खूप महाग होतं त्यावेळेला सुद्धा, आता सुद्धा. पण त्यावेळेला ठाण्याच्या बंदरातल्या इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये तांबं इज लिस्टेड आणि इथे एक छोट असं इन्स्क्रिप्शन आहे त्याला, मावळ भट्टे मंजुषा कारिता ताम्रतुला असं. आणि ही ती छोटी पेटी आहे, डब्बा म्हटलं मी त्याला, की त्याच्यामध्ये ते दागिने भरलेले होते. आणि त्या मानाने व्यवस्थित आहे, हे बंद करायचं हे होतं. आणि बघा याला अशा दोन कड्या आहेत, म्हणजे बांबूवर घालून ती इकडून तिकडे नेता येण्यासारखी आहे. आणि दिव्यागरला बरेचसे शिलालेख ताम्रपट सापडलेले आहेत, त्याच्यामधनं ते महत्त्वाचं ठिकाण होतं. आणि दीपक ग्राम अग्रहार होतं ते, आणि त्या शिलालेखात त्याचा तसा उल्लेख येतो. सो ते प्रॉस्परस होतं आणि तिकडे अजूनही खूप भग्नावशेष दिसतात. म्हणजे ह्याचा अर्थ की एकेकाळी तिथे मंदिरं होती पण नंतर त्यांचा विध्वंस झालेला आहे. तसंच एक रूपनारायण नावाने ओळखलं जाणारी एक विष्णूची मूर्ती अशीच किनाऱ्यालगत सापडली आणि ती गाडलेली होती, यामुळेच वाचली आहे ते उघड आहे. आणि त्यांनी तिची स्थापना छोट्या वास्तूत केलेली आहे. ही मी मुद्दाम दाखवते कारण ही टोटली वेगळ्या स्टाईलची आहे आणि देर इज रिझन टू बिलीव की ते हे कोल्हापूर शिलाहारांच्या तर्फे दिली गेलेली आहे. कारण रूपनारायण हे गंडरादित्याचं बिरुद होतं, अदरवाइज ते नाव असं फारसं कॉमन नाही. आणि हे मी एक्सक्यूज मी त्याच्या आधी हे नुसतं ते भग्न अवशेष मी जे म्हटले ना त्याच्यात हा एक छोटासा एक भग्न अवशेष होता. तो माझ्याला इंटरेस्टिंग अशासाठी की त्याचा परिकाराचं बघा एवढाच शिल्लक आहे आणि ह्या गणेशमूर्तीचा परिकार बघा, त्याच्यावर तशा तऱ्हेचीच नक्षी आहे. सो मे बी एकेकाळी इथे अशी मूर्ती असेल आणि असणारच, कारण हे मुखवटा केलेला असतो तो ह्याच्यावरूनच केला जातो, मूळ एखाद्या मूर्तीवरूनच केला जातो. आणि हे इथे ते जास्ती चांगलं दिसतंय, मावळभट्टे मंजुषा कारिता ताम्रतुला असं. आणि हे कंपॅरिझनसाठी जरा एनलार्ज करून हे लो. सो आता मी विखुरलेल्या ज्या मूर्ती बघणार आहे त्याच्यामध्ये गणेश मूर्ती एक दाखवणार आहे, थोड्या विष्णूच्या मूर्ती दाखवणार आहे, ब्रह्म्याच्या मूर्ती दाखवणार आहे, एक कार्तिकेयाची दाखवणार आहे आणि मग आपण अंबरनाथला अवळ. हा ही गणेश मूर्ती आत्ता एवढ्या गेल्या माझ्या आम्ही 78 म्हणजे आत्ता म्हणजे 20 वर्षापूर्वी ती ठाण्याला सापडलेली आहे. आणि ठाण्याला अशा खूप वेळा मूर्ती सापडतात कारण ते त्यांचं राजधानीचं शहर होतं आणि त्याचा विध्वंस बराच झालेला आहे. त्यामुळे ही छोटीशी जी मूर्ती सापडली ती त्या लोकांनी ASI ची परमिशन घेऊन तिथेच एस्टॅब्लिश केली. आणि ह्याच्यात सगळे स्टँडर्ड अंकुश आहे, हा अंकुश आहे, हा पाश आहे, नाग यज्ञोपवीत आहे, अशा तऱ्हेने छान अगदी सुरेख आहे. पण ही तरी वेगळी आहे, म्हणजे प्रत्येक मूर्ती वेगळी दिसते. सगळ्या गणेशाच्या मूर्ती जरी हे शिलाहारांचीच असली तरी तशीच दिसते असं नाही. हा सुंदर नारायण, हा रूपनारायण. आणि हा रूपनारायण मी काही खरी हे नाही आहे देवळात जाणारी किंवा भाविक असं नाही, पण मला फोटो काढण्यासाठी तिथे आत जायचं होतं आणि ते असं छोट्याशा पुढे जाऊन मी जरा मागे येते. तिथे हे अशा छोट्याशा देवळीमध्ये तिला ठेवलं होतं आणि हे एवढंसं दार, म्हणजे यू कॅन सी माझ्या मुलीच्या उंचीवरनं तुम्हाला समजेल की असं त्याच्यात वाकवून जायला लागतं. आणि ते मला हां मला त्याचे सकाळी फोटो काढायचे होते म्हणून मी तो कॅमेरा स्टँड सगळे घेऊन आत. पण आय वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल, म्हणजे काय असतं प्रत्येकाचं आता हे हा जो चेहरा आहे ना
आपल्याकडच्या चेहऱ्यापेक्षा वेगळा दिसतो, ही स्टाईल वेगळी दिसते. आणि त्याच्या त्याचं हे कोणचं आहे, व्यूहांतर असतात 24 विष्णूची, तर इथे त्याच्या हातात पद्म आहे, कमळ आहे, या ह्याच्यात एनलार्ज केलं की व्यवस्थित दिसतं, कमळ आहे, इथे शंख आहे, हे चक्र आहे आणि ही गदा आहे. सो पद्म, शंख, चक्र आणि गदा असा जेव्हा असतो दक्षिण अधःकर क्रम, म्हणजे तुम्ही उजव्या हाताच्या खालच्या उजव्या हातापासून असे जाता. सो पद्म, शंख, चक्र, गदा असा जेव्हा क्रम असतो तेव्हा ती केशवाची मूर्ती असते. सो आणि किती इंट्रिकेट, म्हणजे ह्याच्यावरून दुसरं पण काय समजतं की ही साध्या सुध्या पेटर्नची नाही आहे. इमा यजमान जे कोण, ज्यांनी कोणी ही मूर्ती घडवून घेतली, त्यांच्याकडे मुबलक, म्हणजे निदान खूप सधन होतं, नहुस होती, कारण त्याच्यावर किती काय काय आहे. स्टँडर्ड हे विष्णूची मूर्ती असल्यामुळे इकडे ब्रह्मा आहे, त्याचं ती पळी वेगळी दिसते, इकडे शिव आहे, आणि मग सगळे अवतार आहेत, इथे मत्स्य आहे, इथे कूर्म आहे, आणि आपल्या ह्याच्याप्रमाणे इथे कृष्ण आहे आणि बुद्धाला पण आपण ऑलरेडी असिम्युलेट केलेलं होतं. मग वामन आहे आणि इथे नरसिंह आहे. आणि मुख्य म्हणजे ही कोकणात घडवलेली, आणि त्यावेळेला सुद्धा परशुराम भूमी असेल म्हणून परशुराम खूप मोठ्या आकारात इथे दाखवले, राम आणि परशुराम दोघंही ह्या बाजूला दाखवले. म्हणजे प्रत्येक विष्णूच्या भोवती, जरी विष्णुमूर्तीच्या भोवती जरी इतर अवतार स्टँडर्ड ह्याच्याप्रमाणे मूर्तीशास्त्राप्रमाणे असले, तरी कोकणात म्हणून परशुरामाची मूर्ती मोठी असणं हे म्हणजे संयुक्तिक वाटतं. तर हा परशुराम आहे इथे, आणि हा गरुड आहे, हात जोडून उभा आहे, त्याच्या खांद्याला छोटेसे पंख दिसतात. हा नरसिंहाचा अवतार आहे. सो आणि इथे पायाशी भृगू आणि मार्कंडेय नॉर्मली असतात, आणि इथे कल्कीचा अवतार आहे, असं म्हणजे खूप संपन्न परिकार आहे त्याचा. आणि ह्याचा उदरबंधच नाही आहे बघा, म्हणजे पुढच्या ह्याच्यात आपल्याला बघता येईल, म्हणजे जी काही मी म्हटले खासियत आपली जी असते ती इथे दिसत नाही आहे. हा केतकी बिवलीमध्ये छोटा, आता हे ह्याच्यावरनं कल्पना येते तुम्हाला की ह्या जरा मीडियम बजेटमधल्या सॉन्सरनी करून घेतलेली आहे, पण अतिशय सुरेख आहे, म्हणजे त्याचे भाव कोमल आहेत, त्या रूपनारायणासारखे उग्र नाही आहेत. आणि पायाशी गरुड आहे, आणि मी मुद्दाम हे पण दिले, कारण हा जो गरुडाची जी ठेवण आहे ना बसण्याची, ही आपल्याला पुढे अंबरनाथच्या देवळावरच्या विष्णूच्या पायाशी सुद्धा अशा तऱ्हेचा दिसतो गरुड. आणि पुन्हा पद्म, हे पद्माला म्हणजे लोक त्याला एका अँगलनी पाहिल्यावर त्यांना तिथे लक्ष्मी दिसते म्हणून त्याला लक्ष्मी केशव म्हणतात. सो हे पद्म आहे, शंख आहे, चक्र आहे आणि गदा आहे, आणि दोन्ही बाजूला सेविका आहेत, आणि हा पण केशवच आहे. हे पुन्हा मी दाखवले, अतिशय लोभस असं व्यक्तिमत्व दाखवलेलं आहे. विष्णूचं तर आहेच, पण शिवाय गरुडाचं सुद्धा, आणि हे हिचा किरी हा मुकुटसुद्धा आपल्याकडची स्टाईल दाखवतो, हातात तिचं कमळ आहे. आता हा आहे ना, तर कालच डॉक्टर देव म्हणत होते ना की शिल्पकाराची चिन्नी आणि आतोड्या, तर इथे ही जोंधळी बागेत सापडलेली मूर्ती आहे, आणि ही सध्या आमच्या पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स, आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय तिथे. तर ह्याच्यात आत्ता खरे सगळे म्यूट केलेले आहेत, पण ह्याच्यात काहीतरी चूक दिसत आहे का कोणाला काही, आपण नंतर मला उत्तर नंतर द्या, आत्ता सगळे म्यूट असले तरी. पण इथे पुन्हा इथे शंख पुरुष आहे, ह्याच्या हातात शंख आहे, आणि इथे चक्र पुरुष आहे, म्हणजे ह्याच्या हातात चक्र आहे. ही पण प्रथा होती पूर्वीची, मुकुट करंड मुकुट आहे, चक्र आहे, पण काहीतरी ह्याच्यात मिसिंग आहे किंवा काहीतरी बरोबर नाही आहे, आपण ते शेवटी प्रश्नामध्ये उत्तर तुम्ही देऊ शकाल. हा आणि हा मुद्दा मी ह्याच्याशी कम्पेअर केला आहे, कारण हा आहे जोंधळी बागेत सापडलेला, हा त्या ह्याच्यानंतरचा आहे, थोडासा लेटर त्याची स्टाईल दिसते आपल्याला ह्या त्याच्यानंतरचा आहे, पण हा जंघेवरती उभा असलेला विष्णू आहे. आणि इथे बघा, हा जो गरुड बसला आहे ना त्याच्या पायाशी, त्याचं पॉस्चर आहे ते केतकी बिवलीच्या गरुडासारखं साधारण आहे.
हाँ गोव्याला खरं मी कोकण किनारपट्टी म्हणून गोव्याचं पण घेतले, पण छान आहे मूर्ती ते मला मोहरेंना दाखवायचं. ही पण अतिशय कलाकुसरीने भरलेली आहे. आणि इथे इथे वराह आहे, इथे मत्स्य आहे, नंतर इथे ह्या बाजूला लक्ष्मी आहे, कुर्मावर बसलेली लक्ष्मी. कुर्मावर बसलेली पृथ्वी सुद्धा असू शकते, पण ही भूदेवी असू शकते, कारण ते खजुराहोला सुद्धा अशी परिकारावरती कूर्म दाखवतात भूदेवीच्या खाली. सो आणि आहे आता ह्याचा उदरबंध बघा, हा खाली आहे, हा खाली आहे, नाभीच्या जास्ती जवळ आहे ह्याचं. दिस दीज आर स्मॉल थिंग्स दॅट टेल यू की जरा आणखीन थोड्या अंतरावरची आपल्या म्हणजे कोकणातली नाही. मग ब्रह्मा, ब्रह्मदेवाला आपण उगाचच वाळीत टाकले. खरं ब्रह्मदेवाची पूजा अंबरनाथचे मंदिर होईपर्यंत अतिशय प्रचलित होती, आणि कोस्टला सगळीकडे त्याची देवळं होती. सूर्याची काय, ब्रह्मदेवाची काय, लोक म्हणजे कारण नसताना काहीतरी असे म्हणजे जसे राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध काहीतरी रचावे, तसे पूर्वीचे मला वाटतं पंथांमध्ये सुद्धा थोडी रायव्हलरी होती, त्यामुळे असं. पण ब्रह्मा त्या काळात, आणि हा संबंध फुल स्केल म्हणजे माणसाच्या उंचीचा 6 फुटा एवढा तो ब्रह्मा आहे. आणि तो हे कझिन्स 1870 मधलं वगैरे फोटो आहे. नालासोपाऱ्याला असलेला हा ब्रह्मा आहे. सध्यासुद्धा तो चक्रेश्वर देवळाच्या बाहेर उभा करून ठेवलेला आहे. पण ह्याच्यात आणखीन काय आपल्याला बघायला मिळतं, ह्याचा उदरबंध बघा. ह्याचा उदरबंधही तेवढा वर नाही आहे, पण तो फिनिश नाही आहे. म्हणजे आपल्याला कलाकार कसं करत होते आणि डिव्हिजन कशी होती, तर जो मेन फेस आहे ना, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो बहुतेक जो टॉप स्थपती असतो तो करून ठेवतो. आणि मग हे श्रुक आहे हे कोरून झालंय, हे पुस्तक आहे हे कोरून नाही झालेलं पूर्व पुरं. आणि इथे बघाल तर त्याचे दोन हातांवरचं बघाल तर ह्या हाताचा अजून दागिना झालेला नाही आहे घडून. पट्टाच्या पट्टा आहे, हा पट्टाच्या पट्टा आहे, त्याच्यावर नंतर ते घडवणार दाग म्हणजे कोरणार. आणि पायाशी त्याच्या हंसवाहन आहे, आणि समिधा एका बाजूला जी सेविका आहे तिच्या हातात श्रुक आहे. ही जी पळी आहे ना, ही श्रुक आणि श्रुव अशी दोन असतात. आपल्याला उष्टखरकटेचं फार पूर्वीपासून आहे, म्हणजे तुपाची जर अज्जस्थाली असली, तुपाचं जर भांडं असलं, त्यातून आपण तूप काढलं आणि ते डायरेक्टली अग्नीला टाकलं, अग्नीत टाकलं, तर ती ज्वाळा एखाद्यास त्याला म्हणजे चाटून जाते, मग ते उष्ट होतं ना, असं नाही चालणार. म्हणून मग ते पुन्हा तुपाच्या भांड्यात कसं घालायचं, म्हणून ते दोन तऱ्हेचे वेगळे चमचे असायचे, एक श्रुक आणि एक श्रुव. मग एकानी पळीनी ते तुपाच्या भांड्यात ना तूप काढायचं, मग ते दुसऱ्या पळीत घालायचं, मग त्या दुसऱ्या पळीनी अग्नीत घालायचं. म्हणजे ती अग्नीची जिव्हा ह्याला चाटली तरी ते हे होत नाही, त्यांनी उष्ट होत नाही. सो अशा बारीक 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 गोष्टी आपल्याला समजतात. आता हे वॉटर हे कमंडलू आहे, ह्याचाही आकार वेगळा आहे. आणि ह्या सगळ्या अंगठ्या बिंगठ्या अजून व्हायचे आहेत, नुसत्याच रिंग्स ठेवलेले आहेत. सो इट टेल्स यू की हे अनफिनिश्ड होतं. काही कारणांनी हे मंदिरात बसवायची होती, आणि ही मंदिरात बसवायची मूर्ती आहे, कारण त्याची पाठ फ्लॅट आहे. म्हणजे इंडिपेंडंट देवळातली मूर्ती, इंडिपेंडंट ब्रह्म्याचे देवळातली मूर्ती नाही आहे. मग आता तुम्ही हा बघा, हा सिद्धेश्वर तलावामध्ये ठाण्याला सापडलेला, हा 95 वगैरे अशा म्हणजे रिलेटिवली माझ्या वयाला तो रिलेटिवली रिसेंट म्हणायचा. अतिशय ऑर्नेट आणि टोटली डिफरंट स्टाईल. ह्याच्यावरती गुजराती म्हणजे सोलंकी स्टाईलचा थोडासा प्रभाव आहे. आणि त्याच्या भुवया बघा, आपण त्याचा उदरबंध बरोबर वरच्या बाजूला जिथे हवा तिथे. आणि त्याला दोन हंसवाहन दाखवले, त्याच्या दोन ह्या दाखवले, आणि हा जरा जास्ती त्याचा इनलार्ज केलेला भाग आहे. आणि गंमत म्हणजे हा मागच्या बाजूनी असं पाहिलं तर खरं इकडे पायाकडे पाहिलं तर पाय पुढे, कारण हे मागचं चौथं मुख आहे, चतुर्मुख असतो ब्रह्मा. ह्याचा अर्थ की देश ह्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी म्हणून ते मागचं मुख दाखवलेलं आहे. एरवी त्या आधीच्या ब्रह्म्याला नव्हतं ते. ह्याचा अर्थ की ही मुख्य मूर्ती असलेलं देऊळ असणार ब्रह्मदेवाचं. आणि हे ठाण्याच्या सिद्धेश्वर तलावातनं सापडलेलं आहे. हा करमळीमध्ये ब्रह्मदेव आहे. हे मी गेले त्यावेळेला ते काम चालू होतं, त्यांना मंदिर बांधायचं होतं, म्हणून ते असं दिसतंय. पण
हे पण खूप असं इंटरेस्टिंग आहे, बिकॉज ही वेगळी टोटली वेगळी स्टाईल आहे. कारण ह्याला ब्रह्मा आणि विष्णू नाही आहे, त्याच्या सगळे असे तपस्वी दिसत आहे आणि ह्याचाही उदरबंध असा वर आहे. आणि ब्रह्मा कर्मळी त्याचं नाव असं आहे की पोर्चुगीज आलेले होते तेव्हा त्यांनी सगळं नष्ट करायला सुरुवात केलं. आय थिंक त्या काळात राण्यांचा आणि त्यांचा तह झाला होता की जे अमक्या अमक्या बाउंड्रीच्या पलीकडे असेल त्याला हात नाही लावणार. म्हणून हा एवढा मोठा ब्रह्मा 7-8 फूट म्हणजे सगळं परिकार धरून 8-1 फुटाचा म्हणजे तुमचं वजन त्याचं किती असेल अंदाज करू शकता. लोकांनी रातोरात तो इथून हलवून फोंड्याच्या पुढे कर्मळी तिथे नेऊन बसवलं म्हणून त्याला ब्रह्मा कर्मळी त्याचा त्या गावाचं नावच आता ब्रह्मा कर्मळी झालं 70 मध्ये गोव्याला. सो काय काय गोष्टी म्हणजे हा ब्रह्मा आहे तो ब्रह्मा आहे ठाण्याचा ब्रह्मा आहे सगळे ब्रह्माचे पण त्याच्या मागे आपल्याला खूप काय काय इतिहास समजतो. आणि अंबरनाथला तर चिक्कार ब्रह्माच्या मूर्ती आहेत. हा इथे जंघेवरती हा ब्रह्मा आहे आणि प्रत्येकाची शैली बघा वेगळी आहे. कारण ज्याच्याकडे हे सगळे जे जांघेवरचे असतात ना जांघेवर अंबरनाथला 73 मूर्ती मेन आहेत आणि शिवाय 106 मूर्ती निशेषमध्ये आहेत. शिवाय आतमध्ये बाहेर म्हणजे खचून भरलेले ते एवढं सगळं एका माणसाचं होतच नाही, एका माणसाकडून होणारच नाही. त्यामुळे हा जो ब्रह्मा आहे मला कोणतरी विचारायची दाढी फेरवासारखी का दिसते ब्रह्मा मला माहिती नाही पण याचं नक्की इजिप्शियन कनेक्शन काही नाही आहे. ह्याच्या हातात पुन्हा ते पोथी आहे. हे प्रत्येक जण वेगळे आणि ब्रह्मा म्हणजे काय ना पितामह म्हणजे सर्वात आधी जातो म्हणून असा तुंदील तनूच दाखवतात आणि दाढीवाला दाखवतात कारण समहाव वी हॅव टू इंडिकेट दॅट ही इज ओल्डर. सो आणि हा वरचा वरती होता तिथे आता तो शिल्लक नाही आहे पण त्याचे त्याचं वाहन भूज इथे दिसतंय आणि बाहेर खालच्या अधिष्ठानावरती ब्रह्मा आणि सावित्री अँड द गुज दे आर ऑल व्हेरी मच देअर. सो ब्रह्मा वॉज इन इफेक्ट इन वर्शिप. हा हे मला मुद्दाम असं नाही पण मला थोडासा म्हणजे आसुरी आनंद असं नाही पण हे विंध्यवासिनीच्या चिपळूणच्या देवळामध्ये हे असं बुरख्यात घालून ठेवलेलं असतं. कारण आपल्याकडे अशी समज आहे ते दक्षिणेत अजिबात नाही आहे. दक्षिणेत तो बॅचलरही नसतो, कार्तिकेय बॅचलरही नसतो, त्याला दोन ना वल्ली आणि देवसेना अशा दोन पत्नी असतात. पण आपल्याकडे सुमंगलींनी जायचं नाही देवळात असं आहे म्हणजे कार्तिकेयाच्या कार्तिक स्वामीचं दर्शन नाही घ्यायचं असं आहे ते. पण एनिवे हा षडानन अतिशय सुरेख 6 त्याची म्हणजे 5 आहेत 6वं मागे आणि हा त्याचं मयूर वाहन आहे. आणि मला नुसतीच गंमत वाटली की एरवी बायका बुरखे घालतात इथे प्रत्यक्ष देवाला बुरखा घालून आणि मी त्यांना स्पेशल परमिशन विचारली त्यांनी देऊळ बंद झाल्यावर मला आतमध्ये जाऊन फोटो काढायची परवानगी दिली होती. सो आता फायनली आपण अंबरनाथ शिवालयाकडे आलो. अंबरनाथ शिवालयात सुद्धा मूर्तींच्या सुरुवात मी नुसत्या दोन ह्यानी करते हे तुम्हाला ऑलरेडी दाखवलं होतं नसेल दाखवलं पण हा दाखवलं होतं मला वाटतं. हा जो आहे हा श्रीधर आहे, हा श्रीधर विष्णू आहे. कारण ह्याच्यात इथलं गेलेलं असलं तरी पद्मचक्र गदा आणि शंख असं येते. ह्याची गदा अशी वर धरलेली आहे, दोन्ही केशवांच्या गदा अशा खालती दिसल्या. आणि हा गरुड वाहन मी म्हटलं तसं तसाच स्टान्स आहे. आणि हे मुद्दाम दाखवते की ही जी लक्षणं असतात प्रतिमा लक्षणं असतात. आता हा शिवाचा जटामुकुट आहे आणि नागेंद्र आणि त्रिशूळ म्हटलं प्रश्नच येत नाही. हातात कमंडलू आहे, पायाशी वृषवाहन आहे म्हणून पायाशी नंदी बसलेला आहे. पण जेव्हा ॲज अ पीस म्हणा किंवा सोशल म्हणजे साधारण लोकांमध्ये समन्वय राहण्यासाठी जेव्हा हरिहर मूर्ती एकत्र केल्या गेल्या एकाच मूर्तीत दोन्हीचे मग त्या ह्या बाजूला जटामुकुट ह्या बाजूला किरीट मुकुट इकडे चक्र इकडे त्रिशूळ इकडे शंख इथे अक्षमाला अशा तऱ्हेने. आणि ह्याचे मग ते दाखवायसाठी मुद्दाम की हे दोन वेगळे हाफ्स आहेत कानातली वेगळी वगैरे वगैरे. सो दीज म्हणजे पण ह्या मूर्ती टिपिकल आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या अतिशय सुरेख नाजूक असतात. आणि अंबरनाथाचा हे ऐतिहासिक पार्ट आहे की कालच कोणीतरी प्रश्न विचारला होता की अंबरनाथ
निश्चित काळ निर्देश आहे, कारण त्याच्यावरती एक शिलालेख होता आणि तो नंतर वेळ झाला तर आपण मी तुम्हाला त्याचा कंटेंट दाखवीन. पण त्याच्यात मुख्य म्हणजे निश्चित काळ दिलेला होता आणि त्यामुळे आपल्याला असं ठामपणे सांगता येतं की सगळ्यात जुनं भूमिज शैलीचं निश्चित काळ असलेलं हे महत्त्वाचं आहे. कारण ओंकार मंधाता वगैरे उज्जैन तिकडची जी मंदिरं आहेत ती भूमिज आहेत आणि ह्याच्या आधीची आहेत नक्की शैलीवरनं, परंतु त्यांचा कालनिर्देश अंदाजच करता येतो. वेराज इथे लिहून ठेवलेला शिलालेख असल्यामुळे हा शिलालेखामध्ये चित्तराजाचा उल्लेख आहे आणि त्याचा धाकटा भाऊ मुंगुणी त्याच्या कारकिर्दीमध्ये 1060 हे पुरं झालं असावं, कारण 1060 उल्लेख आहे आणि चित्तराजाचा उल्लेख आहे आणि चित्तराजाचा शेवटचा शिलालेख ताम्रपट 34 1034 याचा अर्थ हे मंदिर 1034 ते 1060 असं झालेलं आहे तयार. आणि हे साहजिक आहे, कारण एवढं मोठं मंदिर आणि एवढ्या मूर्ती बांधायच्या तर एवढा कालखंड लागतोच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इट इज अ लिथिक बुक, म्हणजे हे दगडात कोरलेलं पुस्तक आहे. म्हणजे भुर्जपत्रावरती असतात, आता तर पेपरवरती असतात, पण त्या काळामध्ये हे दगडामध्ये केलेलं जवळजवळ सगळं पुस्तकच आहे. कारण ह्याच्या भिंतीवरती शैव सिद्धांत जसे पाशुपत असतात, कालामुख असतात, तसे शैव सिद्धांतीने हे एक त्यावेळेला खूप प्रचलित झालेला ऑर्गनाइज सेक्ट होता आणि सगळ्या भारतभर पसरलेला होता. तर त्यांना त्यांची जी प्रिन्सिपल्स होती ती दाखव त्या धर्मसंकल्पना इथे बाह्यभागावरील शिल्पांमध्ये आणि आतमध्ये सुद्धा अतिशय सुरेख कोरलेले आहेत. आणि वी मस्ट अंडरस्टँड की देऊळ हे फक्त देवाच्या पूजेच्या साठी नव्हतं, पण त्याच्या ते ज्ञानप्रसाराचं पण माध्यम होतं आणि ते समाजस्वास्थ्याचं पण साधन होतं. म्हणजे कुठेतरी आपल्याला अँकर लागतो, नाही तर आपण भरकटत जातो. तर कुठेतरी अँकर पाहिजे, तर ते अशा परिस्थितीमध्ये समाजस्वास्थ्याचं तोल राखण्याचं काम पण मंदिरं करतात. ॲक्च्युली सोनपंत दांडेकरांनी ज्ञानेश्वरांचं चरित्र लिहिलं आहे, त्याच्यात अशी टीप आहे, तळ टीप आहे की यादवांच्या काळात सुबत्ता होती, सगळं होतं, व्यापार होता, परंतु नैतिक मूल्य खालावत चालली होती. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या बारीक बारीक, तर हे अंबरनाथ ह्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि त्या काळामध्ये ते असं होतं की बहुतेक प्रजा निरक्षर होती, प्रवासाची साधनं नव्हती आणि भक्तिभावाने दूर जाणं असं शक्यच नव्हतं. त्यामुळे आणि त्यातून सगळ्यांना आतमध्ये जाऊन पण देत असत. त्यावेळेला बाहेरच्या भिंती सचित्र करून त्याच्यातून गोष्टीरूपात शिकवण देऊन ध्रियते लोको नेन किंवा धारयते इति धर्म, ही धर्माची व्याख्या धरून बघा, ही धर्माची व्याख्या की सोसायटीचा समाजाचं जो रक्षण करतो आणि समाज जो सुव्यवस्थित चालेल ह्याचं हे जे बघतो तो धर्म असतो. सो त्यातली मूळ संकल्पना आणि नैतिक मूल्य अशी दगडामध्ये कोरली की कायम, म्हणजे आचंद्र सूर्य असं टिकतील अशा स्वरूपात दाखवणं हे त्यांचं ध्येय असायचं. आणि मी म्हणते माणसं निरक्षर होती त्या काळात, पण निरक्षर होती म्हणजे असंस्कृत नव्हती. सरस्वती भाले शिकवते बोली लेक बहिनाच्या मनी किती गोपीत पेरली. सो निरक्षर आणि असंस्कृत ह्याच्यात काहीच कनेक्शन नाही. सो वी कम बॅक टू अंबरनाथ. आणि त्याचा हा आहे हा उत्तरेकडून घेतलेला फोटो आहे आणि हा पूर्ण
म्हणजे त्या काळात माझ्याकडे जो कॅमेरा होता त्यात सगळं येतच नव्हतं. ह्या बाजूला आणखीन तो हा मंडप आहे, सभा मंडप आहे, त्याच्या पुढे पोर्च आहे आणि हे गर्भगृह आणि ही कपिली. कपिली म्हणजे अंतराळ ज्याला म्हणतात ते. सो हा उत्तरेकडचा आहे आणि हे आपण पुन्हा पाहणारच आहोत. तो मगाशी दाखवला तो ब्रह्मा इथला आहे आणि हा दक्षिणेकडचा अँड दे मॅच एक्झॅक्टली. म्हणजे पुन्हा हे गर्भगृह आहे, इथली मूर्ती चोरीला गेलेली आहे पण इथे ह्या मूर्ती आहेत. इथे दक्षिणेला गणेश आहे, उत्तरेला कार्तिकेय आहे आणि हे अंतराळ आहे कपिली आणि हा मंडप चालू होतो सभा मंडप. आणि हा त्याचा प्लॅन आहे. हा 1868 मध्ये हेनरी कझिन्सनी अंबरनाथला सगळं काढून घेतलेलं. जे जे स्कूल त्यावेळेला जे जे स्कूल नाव नव्हतं त्याचं, पण जी बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट होती त्याचे डीन होते टेरी म्हणून. त्यांनी त्यांच्याबरोबर एक 10-15 मुलं आणखीन कारागीर आणखीन मुखवटे करणारे आणि प्लास्टरचे इम्प्रेशन्स घेणारे. आणि त्यावेळेला मुख्य म्हणजे रेल्वे चालू झाली होती म्हणजे त्यामुळे त्याही सगळी टीम तिकडे जाऊन त्यांनी हा अतिशय मेटिक्युलसली प्लॅन केला. आता ह्याच्यामधनं आपल्याला काय समजतं, तुम्ही बघाल की ह्याच्यामध्ये सगळे दगड भरलेले आहेत, भिंती खूप मोठ्या आहेत. कारण आपल्याकडे मंदिराचा काय कितीही प्रचंड मंदिर असलं आणि कितीही वजन असलं तरी त्याच्यासाठी पाया खणलेला नसतो. आपण डायरेक्टली जमिनीवरच उभं करायला लागतो ते. त्यामुळे शिखराचं वजन पेलायसाठी अशा जाडजूड भिंतीच लागतात त्याच्याशिवाय होणारच नाही. आणि मग ही कलाकुसर पण अतिशय सुरेख आहे. म्हणजे हे छत आहे, हा सभा मंडप आहे, हे इथून एंट्रन्स आहे, ह्या खालती पायऱ्या जातात गर्भगृहाला. आणि हा सभा मंडप आहे, त्याला 3 पोर्चेस आहेत. त्याचं ह्याचं पोर्टचं एका दक्षिण पोर्टचं सीलिंग आहे, हे पश्चिम कारण पश्चिमाभिमुख आहे. आणखीन हे पश्चिम पोर्टचं सीलिंग आहे. अशा तऱ्हेने डिटेल आपल्याला त्याचा डायग्राम आहे. आणि आता पुढे मी म्हणते की नुसतं काय छान शिल्प आहेत काय छान शिल्प आहेत असं नाही, तर हे ह्याच्यात काहीतरी अर्थ आहे. ह्याच्यात डेफिनेटली आयकॉनोग्राफिक स्कीम आहे आणि हे शब्दविरहित नॉन व्हर्बल मास कम्युनिकेशन म्हणजे जनसंपर्काचं त्याला शब्दच नाही आहेत, फक्त शिल्पांची भाषा आहे. आणि सो मंदिरावरच्या शिल्पांच्या माध्यमातून आणि पूर्वी काय असायचं मुख्य म्हणजे धर्मग्रंथ म्हणजे आगम असायची पण त्याच्याशिवाय पद्धती पण असायच्या. म्हणजे कोणचीही गोष्ट म्हणजे लाईक अ प्रॅक्टिकल हँडबुक की काय कसं करावं, तर त्या पद्धती हँडबुकमध्ये पद्धती ग्रंथांमध्ये ज्ञान योग क्रिया आणि चर्या असे 4 भाग असायचे. तर त्यातला जो ज्ञानाचा जो आहे ते जे तत्त्व आहे ते अतिशय सुरेख स्थापत्याचा आर्किटेक्चरचा उपयोग करून अंबरनाथला दाखवलेले आहेत. तर शिव ही संज्ञा जी आहे ती विश्वव्यापी सत्याची द्योतक आहे. म्हणजे हे मूळ तत्व आहे आणि ह्या निर्गुण निराकार सत्याचं प्रतीक किंवा चिन्ह म्हणजे लिंग ते गर्भगृहात असतं. आणि त्याच्यानंतर जे असं सकल निष्कल व्यक्त अव्यक्त असं जे असतं ते सदाशिवाचं रूप असतं. पहिल्यांदा फक्त मंत्रस्वरूपच होते पण आपण बघितलं तसं या मंत्रदेहाला ग्रॅज्युअली सदाशिवाला चतुर्मुख लिंगाचं रूप दिलं. आणि 5वं म्हणजे त्याच्या 5 गुण आणि 3 स्थिती ह्याचं जे आहे त्याचं असं कसं ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे आपण बघूया. की ह्या 3 स्थिती होत्या त्या निराकार साकार निराकार आणि साकार. आणि 5 गुण होते म्हणजे ते जे प्रिन्सिपल तत्व होतं ते नुसतंच नाही त्याला वेगवेगळे गुण होते आणि त्याला नावं देऊन अगेन मूर्ती दाखवायचा प्रयत्न केला. कारण त्यातल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या ह्याच्यातून दिसू शकतात. सो पूर्वेला तत्पुरुष और महादेव, दक्षिणेला भैरव अघोर, पूर्वेला नाही पूर्वेला तत्पुरुष असतो हा, पश्चिमेला सद्योजात असतो आणि उमावक्त्र किंवा वामदेव हे उत्तरेला असतं. आणि वरचं मुख जे असतं ते इनव्हिजिबल असतं अँड ते ईशान, इट रेप्रेझेंट ईशान. सो पुढे मी एक नचना कुठारामधलं जुनं म्हणजे 7व्या शतकातलं चतुर्मुख लिंग सुरेख आहे त्याचे ती संकल्पना विशद करायला
ते दाखवले मी। आता हे असं चतुर्मुख हे लिंग आहे, मुख्य लिंग आहे, पण पूर्वी फक्त लिंगच असायचं ते पुरत नव्हतं आपल्याला, आपल्याला आणखीन काहीतरी होतं। ओके, त्याचे पाच गुण असले तर त्या पाच गुणांचं चित्रण हवं होतं, आणि हे ईशान असल्यामुळे ते तसंच नुसतं ठेवलेलं आहे। पण पूर्वेला हा तत्पुरुष आहे, स्पिरिट ऑफ द युनिव्हर्स असं, महादेव देवानाम म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ देव असा। आणि असं पूर्वे त्याच्या ऑपोजिट नंदीवक्त्र और सद्योजात, आणि दक्षिणेला भैरव, आणि यू कॅन सी अघोर म्हणजे त्याचे सुळे दिसत आहेत, अशा भुवया वक्र झालेल्या दिसत आहेत। वेरज उमावक्त्र हॅज अ डेफिनेट फेमिनिन आस्पेक्ट, उमावक्त्र किंवा मामदेव। तर ही जे क्वालिटीज आहेत ना, पाच गुण जे आहेत ते ह्याच्यातून व्यक्त होतात, तेच खरे एलिफंटालाही आहेत। हे स्टेला क्रॅमरिशनी पहिल्यांदा आपल्या लक्षात आणून दिलं की पण ते भिंतीत असल्यामुळे त्याला तीनच अशी मुखं दाखवतायत, आणि ही खरं जी सेंट्रल पिंडी असते, हा क्राऊन जरा असा मोठा झाल्यासारखा दिसतोय, ती खरी पिंडी आहे। म्हणजे ते मुख्य लिंग आणि त्याचा हा तत्पुरुष आहे, अतिशय शांत असा स्पिरिट ऑफ द युनिव्हर्स हा तत्पुरुष आहे। उमावक्त्र किंवा वामदेव अगदी दिसतच आहे, असे छान मोत्यांच्या माळा लावलेलं केसांची रचना आहे। आणि इकडे भैरव आहे, भैरव आहे तर त्याच्या कानात सर्पकुंडल आहे, त्याला मिश्य आहे, दाढी आहे, आणि तो दिसतोच असा। आणि त्याच्यात आता मी जास्ती वेळ नाही घेणार, पण ह्याच्यात त्याच्या केसांमध्ये म्हणजे लिहिलेलं आहे त्या मूर्ती शास्त्रामध्ये की त्याच्या धोत्र्याची फुलं असतात। आता धोत्र विषारी ना, सो एव्हरीथिंग पॉयझनस विषारी डेंजरस इज ॲडेड टू भैरव। सो आता ह्यातलं ही जी दोन रूपं आहेत ना, ते हे मुख्य आहे की ही कन्सेप्ट आपल्याला समजली पाहिजे की ते विरुद्ध नाही आहे, ते पूरक आहेत, म्हणजे यिन यांग सारखं आहे ते। म्हणजे दोन्ही म्हटले तर ते अपोजिट नसतात, पण ती एकत्र झाली की ते होल होतं, तसं आहे ते। सो तसंच रौद्र पण काही रूपं असतात शिवाची, सौम्य पण असतात। सो हे सगळं दाखवण्यासाठी अंबरनाथला अतिशय कल्पकपणे त्यांनी केलेलं आहे की शिवाची स्वरूपं, शिवाचे गुण दाखवण्यासाठी। आता उत्तरेकडच्या घनद्वारावरती महाकाली आहे, उमावक्त्र, आणि दक्षिणेच्या गजांतक आहे, आणि असा हा उन्मत्त होऊन गजासुराचा वध करून, हा इथे तुम्हाला याचे सुळे आणि सोंड दिसत असले तर ह्या गजाचा त्यांनी वध केला, आणि त्याचं कातडं सोडून हे कातडं धरलेलं आहे डोक्यावर धरून तो उन्मत्त नाचतोय। आणि हे जे आहे आर्किटेक्चरमध्ये कसं वापरलंय बघा, आता उत्तरेला उमावक्त्र असतं, सो उत्तरेला आणि घनद्वार ही संकल्पना म्हणजे अशी आहे की हे देवाचं तेज गर्भगृहातलं हे घनद्वार आहे, म्हणजे घन आहे, म्हणजे हे दार दार कसं म्हणायचं त्याला, ते सॉलिड आहे, पण ती कन्सेप्ट आहे की त्या दारामधनं बाकीचं काही मटेरियल नाही येऊ शकणार, पण त्या आतमध्ये जो देवाचं तेज आहे त्याचा गुण इकडे आपल्याला दिसू शकतो। म्हणून हे इकडे महाकाली आहे, वरती चामुंडा आहे गवाक्षामध्ये, तसंच इकडे गजांतक आहे आणि इकडे नटेश आहे। गवाक्ष सुद्धा म्हणजे तसं पाहिलं तर गवाक्षाची खिडकी असा सुद्धा अर्थ होऊ शकतो, पण ही देवाच्या देवळाची खिडकी आहे। आपल्या खिडकीला बाहेरनं सूर्याचा प्रकाश आत यावा म्हणून असते, ही खिडकी जी असते ते आतल्या देवाचं तेज बाहेर यावं म्हणून असते, ही पण सॉलिड असते, ती खिडकी नाही आहे खरी, पण ती कन्सेप्च्युअली खिडकी आहे। आणि तिथे ही चामुंडा आहे, पुन्हा उमावक्त आहे, आणि हा इंटरेस्टिंग आणखीन एक म्हणजे सबन लेक्चरचा टॉपिक होऊ शकेल की भैरव नटेश अघोर हे सगळे रिलेटेड आहे। हा जरी नटेश असला तरी हा नटेश आहे, नटराज नाही। नटराजाची कन्सेप्ट चिदंबरममध्ये जी कम्प्लीट झाली त्यात नटराज हिमसेल्फ इज ऑल इन वन, संपूर्ण कम्प्लीट तत्व आहे, तसं नाही, हा नटेश आहे, हे एक गुण आहे शिवतत्वाचा। आणि मी आणखीन म्हटलं की रौद्र आणि सौम्य हे पण पूरक, तर असं हा जो नटेश आहे हे भुजंग ललित त्याचं हा नृत्याचं हे पद हे दिसतोय,
आणखीन हातात असं तिळशिळ आळवा धरले, पण अतिशय असं सौम्य दिसतो आणि स्मित हास्य आहे ना आहे असं. आणि हा जो आहे हा मार्कंडेय अनुग्रह किंवा कालारी ज्याला म्हणतात दक्षिणेमध्ये, त्याला कालाचा म्हणजे यमाचा अंत, यमांतक, तर हा इथे मार्कंडेय मागे दिसतोय. मार्कंडेय जो अल्पायुषी होता आणि तो 16 वर्षाचा झाल्यावर यम त्याला नेण्यासाठी आला, तेव्हा ते इथे शिवलिंग दिसते. त्या पिंडीला मिठी मारून मार्कंडेय बसला आणि त्या पिंडीतून असा मोठा प्रचंड मोठा शिव प्रकट झाला आणि त्यांनी असा त्याला असं मागे लात म्हणजे असा उलटा बेंट बॅकवर्ड दिसतोय. तो त्या ह्या दोन मूर्ती आहेत आणि हे पुन्हा एनलाज केलेलं किती सुरेख, म्हणजे पुन्हा पुन्हा मला देवसरांचे कालच्या लेक्चरची आठवण होते की एक छिन्नीचा घाव कुठेतरी बसला असता तर ते हास्याचं काय झालं असतं म्हणजे, पण हे स्मित हास्य. आणि हे पुन्हा बघा, दोन कानामध्ये दोन वेगळी कुंडलं आहेत, हे सगळीकडे त्याचे जे इफेक्ट्स सटल इफेक्ट्स आहेत ते दाखवायचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या उलट हा गजांतकाचा चेहरा आहे, त्याचे सुळे दिसत आहेत, त्याचे कपाळाला आठ्या आहेत आणि रुंडमळा आहेत आणि असे डोळे वटारलेले आहेत, म्हणजे एकूणच उग्र स्वरूप, रौद्र स्वरूप आहे. आणखीन आता पुढे कर्णांवरती काय होतं, कर्ण म्हणजे मंडपाचे काय ना सगळे इक्वल पार्ट्स नसतात, प्रोजेक्शन्स जे असतात, निर्गम जे असतात देवळाच्या भिंतींचे, तर ते सगळे सारखे नसतात. भद्र तर सगळ्यात मोठे असतात, पण कर्ण ज्याला म्हणतात म्हणजे जो ऑड नंबर असतो त्यातला मधला, तर पंचशाखा असला तर मधला तो कर्ण आणि बाजूला दोन उपरथ प्रतिरथ असं, तर हे सप्तशाखा आहे. पण तिथे जी नॉर्थला जी आहे कर्णावरती तो उमावक्त्र आहे म्हणून ती महिषासुरमर्दिनी आहे, व्हेरॅज वामदेव म्हणजे विष्णूसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे हा नरसिंह म्हणजे शिवाच्या मंदिरावरती जांघेवरती अशा प्रॉमिनंट जागी ह्या स्केलमध्ये कर्णावरती 24 युहांतरांपैकी कोणी येऊ नाही शकणार, वराह किंवा नरसिंह, दे वर दी ओरिजिनल. सो हे इथे दाखवलेले आहेत पुन्हा, म्हणजे इट कंटिन्यूज. जे 5 गुण दाखवले त्याच्यातले उत्तरेचे जे आहेत ते उमावक्त्र किंवा वामदेव. आणि हे इन कन्साइज मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला की जशी हे तुम्ही चतुर्मुख लिंग आहे असं इमॅजिन करा, कारण हे इथे गर्भगृहात ते लिंग आहे आणि त्या लिंगाचे गुण इथे आपल्याला बाहेर प्रतीत होत आहेत सॉलिड भिंतीत ना, पण इथे उमावक्त्र आहे, इथे अघोर आहे, भैरव आहे आणि इथे तत्पुरुष आहे, अतिशय शांत. आणि इथे त्यांनी आणखीन कल्पकता करून हा सिंक्रेटिक आहे, म्हणजे ह्याच्यात ब्रह्मा आहे, विष्णू आहे, शिव आहे आणि सूर्य आहे, चारी चारींचं मिळून हा देव आहे. सो इथे पुन्हा पुन्हा ते आय मस्ट एम्फसाइज की उमावक्त्र आणि भैरव हे जरी तुम्ही सृष्टी आणि संहाराचे द्योतक म्हटले तरी ते विरुद्ध नाही आहेत, तर ते पूरक आहेत, दोन्हीही जरूर असते. आणि शैव तत्त्वज्ञानानुसार उमावक्त्र हे सदाशिवातमध्ये जे 5 गुण शिवाची गुण दिसतात, म्हणजे त्या अल्टिमेट सत्याचे जे तत्वाचे जे प्रतीक आहे, ते पुराणातली शिवपत्नी नव्हे, ती करालदंष्ट्रा असे 11 विकराळ 16 असलेली प्रचंड शक्तिमान आणि काळी आणि इमॅसिएटेड म्हणजे असे बरगड्या दिसत आहेत अशा तऱ्हेची, तिच्या तोंडात सुळे आहेत, हे सगळी ही बिकॉज इट हॅज टू बी सो. सो ही शिवपत्नी आहे. आणि मग बाकीचे हे झाले कर्ण, भद्र हे झाले भद्र, आणि मग बाकीच्या ज्या मूर्ती आहेत त्या सगुण मूर्ती तिसऱ्या स्थितीतल्या, म्हणजे हे आहे हे साकार निराकार मधलं, हे सदाशिवाची रिप्रेझेंटेशन्स आहेत. आतमध्ये गर्भगृहात जे आहे ते लिंग आहे, ते निराकार आहे. भद्रांवर आहेत ते साकार निराकार सदाशिवाची रूप आहेत, सदाशिवाचे गुण म्हणजे वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत. आणि इतर जांघेवरच्या ज्या मूर्ती आहेत त्या लीला मूर्ती आहेत. आणि प्रत्येक
प्रत्येक भद्रावरच्या मेन इमेजला सुद्धा टू एम्फसाइज हे पूरक क्वालिटीज आहेत ना, तर हे रौद्र असलं ना तर हे दोन सौम्य आहेत. आणि उत्तरेचं असल्यामुळे इथे उमावक्त्र म्हणजे इथे फेमिनिन काहीतरी पाहिजेत. ही महाकाली आहे मी म्हटलं तसं, सुळे आहेत, खटवांग आहे, आणि असं इमॅसिएटेड आणि हातात कट्यार आहे, म्हणजे सगळंच अघोरीच आहे. पण तिच्या एका बाजूला अर्धनारीश्वर आहे आणि दुसऱ्या बाजूला पार्वती परिणय आहे, त्याला कल्याण सुंदर पण म्हणतात दक्षिणेमध्ये. आणि इथे हा ब्रह्मा आहे, हा तो पुरोहित आहे लग्नाचा. पण ते सगळीकडे एम्फसाइज केलेलं आहे की रौद्रच फक्त नाही तर सौम्य पण त्याला जरूर आहे. सो हा झाला उत्तरेचा भद्र, हा मेन भद्र आहे. आणि दिस इज ऑल्सो द सिमेट्री त्यांना अतिशय, इट वॉज ॲब्सोल्युटली यू कॅनॉट डू एनिथिंग एसिमेट्रिक, असं ते त्याला भयंकर त्यांना सिमेट्रीचं महत्त्व होतं. सो हा जो आहे तो उत्तर पूर्व पश्चिम ॲक्सिसवरचा, कारण हा मेन भद्र आहे पश्चिमेकडे, पूर्वेकडचं आहे, सॉरी हे पश्चिमाभिमुख आहे. सो हे पूर्वेकडचा भद्र आहे. आणि ह्याच्यात मी तुम्हाला जो आधीचा फोटो दाखवला तो 55 किंवा 60 सालचा घेतलेला होता AIIS मधला, पण इथे त्यामुळे हे दिसत नाहीत. पण त्यावेळेला दाखवले त्याच्यात चारही दिसत होते आणि इथे शिवाचा नागेंद्र थोडासा दिसू शकतो आहे. पण हे हरिहर, सूर्य आणि ब्रह्मा हे सगळे हरिहर पितामह सूर्य पण म्हणतात. आणि मी सिमेट्री म्हणते ती बघा, आता ह्याच्या दोन बाजूला दोन अटेंडन्स पाहिजेत ना, तर हे उजवी हे नॉर्थला उत्तरेकडे आहे म्हणून इथे सुरसुंदरी आहे, आणि हा दक्षिणेकडे आणि अघोर पाहिजे म्हणून हा भृंगी आहे. असं अगदी कसं त्याचं बरगड्या दिसत आहेत, मोठे मोठे बटबटीत डोळे दिसत आहेत, हा भृंगी आहे. कारण ह्या सिमेट्रीप्रमाणे हे असंच असायला पाहिजे, असं आहे. व्हेरॅज हिच्या महाकालीच्या दोन्ही बाजूला सेविका आहेत म्हणजे, आणि ह्याच्या पुन्हा ते रौद्र सौम्य आणि ह्याच्यासाठी हा सौम्य आहे, हा सौम्य आहे हरिहर पितामह सूर्य म्हणून ह्या बाजूला आहे. तिथे गंगाधर मूर्ती आहे, कारण हे उजवीकडचं उत्तरेकडचं आहे म्हणजे ह्याच्यात देवी पाहिजेच कुठेतरी म्हणून गंगाधर मूर्ती, कारण बाजूला पार्वती पण असणार आहे. हा खूप जुना 50 सालच्या कोणाच्या तरी फोटोमधनं एनलार्ज केलेला आहे, कारण ह्याच्यापेक्षा चांगला अँगल मिळतच नाही आहे मला. पण सध्या इथे काहीच नाही, हे सगळंच पडून गेलेलं आहे. आणि इथे आहे ना हा शरभेश आहे, म्हणजे ते जे स्थपती होते ना त्यांनी कितीही काहीही त्यांना शास्त्रांनी सांगितलं तरी ते जे शैव होते तर त्यांना ते विष्णूचं दाखवणं शास्त्राला असल्यामुळे त्यांना नरहरी म्हणजे नरसिंह आणि वराह दाखवायलाच लागले. पण ते कुठेतरी त्यांना सलत असणार, कारण हा जे शरभेश अवतार आहे आपल्याकडे फार कमी दिसतो की नरसिंहानी जेव्हा हिरण्यकश्यपूचा वध केला त्याच्यानंतर तो इतका युवा सो कॅरिड अवे की तो सगळ्याचाच नाश करायला लागला. मग त्याला आवरण्यासाठी शिवानी त्याच्याहून भीषण आणखीन रूप घेतलं आणि तो शरभेश रूप म्हणतात. म्हणजे त्याच्यात त्याला सिंहाची आयाळ वेळी थोडीशी दिसते, आयाळ आणखीन त्याला पंख होते आणि नख होते आणि खूप म्हणजे एनिथिंग टू वन अपमॅनशिप इन शॉर्ट. सो हे रौद्र सौम्य असं कॉम्बिनेशन हे आहे पूर्वेच्या भद्रावरचं. आणि हे दक्षिणेच्या हा गजांतक आपण पाहिलेलाच आहे ऑलरेडी. आणि आपली ही अंबरनाथची स्कल्प्टर्सची कला बघा, आता हा उन्मत्त नाचणारा आहे भैरव, हा पाठमोरा वळलेला आहे, यू कॅन सी दॅट, म्हणजे असा ट्विस्ट केलेला आहे. इथे हत्ती तो पुन्हा हत्तीचं तोंड आणि ते सुळे आणि सोंड दिसते, ते हत्तीचं कातडं त्यांनी असं घेऊन नाचतोय. पण ह्या ह्याचे हात बघा किती डेलिकेटली त्यांनी ते एका दोन फिंगर्सवरती सगळं कातडं धरलेलं आहे, म्हणजे असे अतिशय सुरेख आपल्याकडची कला आहे एस्पेशली अंबरनाथची. आणि हा आहे हा पुन्हा असंच मी म्हटलं तसं त्या स्थपतीला आचार्यांना राहूया ना की त्याला शिवाचं आहे तर विष्णू त्याला लागतोच आहे करायला शास्त्रानुसार, पण त्यांनी एक तिकडे शरभेश दाखवला तसा हा लिंगोद्भव आहे. म्हणजे हे गोष्ट जुनीच आहे पुराणातली की तो एकदा विष्णू आणि ब्रह्मा
भांडत होते की मी श्रेष्ठ आहे मी श्रेष्ठ आहे, आणि त्यांच्या मध्ये एकदम असं प्रचंड मोठी ज्योत पिलर ऑफ फायर सारखं झालं, आणि ते संबंध आणि ते कुठे एंड होते समजेना. म्हणून मग हे दोन आहेत, हा वराह हा ब्रह्मा हंसावरती बसून वर जातो, आणि हा वराह खालती पाताळात जाऊन त्याचं टोक शोधायला बघतो. दोघंही टोक शोधत असतात. ती पुराण कथा वेगळी आहे, पण इथे हे हा इथे मुकुट करंड मुकुट घातलेला हा विष्णू आहे, आणि हा तीन एका अँगलनी तिन्ही चेहरे दिसतात, हा ब्रह्मा आहे. आणि ही अनुग्रह मूर्ती असणार आहे, कारण असं चेहऱ्यावरनं असं वाटते की ही अनुग्रह मूर्ती असावी. सो रौद्र आणि दोन्ही बाजूला सौम्य असं, म्हणजे सगळीकडे तो एम्फसिस आहे. सो पुन्हा टू सॉर्ट ऑफ गिव अ ब्रीफ थिंग, हे गर्भगृह आहे, आणि त्याच्या ह्या बाजूला दक्षिण भद्रावरती खालती जंगेवरती जगजांतक आहे, आणि वरती नटेश आहे. तसंच उत्तरेला उमावक्त्र असायला पाहिजे, तिथे महाकाली आहे, आणि वरती चामुंडा आहे. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे खालती भैरव असला तरी वरती नटेश आहे. मी म्हटलं तसं ह्याचा आणखीन एक संबंध लेक्चर होऊ शकतो की ह्याचं सिग्निफिकन्स काय आहे ते, बट इट इज सिग्निफिकंट. मुद्दाम तिथे ते तसं घातलेलं आहे. आणि त्यावेळेला पाच गुण म्हटल्यावरती तो काळ असा होता की मग त्याच्याबरोबर आपोआपच पाच एलिमेंट्स असोसिएट झाली त्याच्याबरोबर, त्यामुळे हे जल किंवा पाणी तत्व, हे तेज फायर, तसंच हे वायू, अशी त्याच्याबरोबर ती पण असोसिएट झालेली. आणि हे जे आहे ना गजांतक आणि नटेश, भैरव आणि नृत्यमूर्ती आणि संहारमूर्ती, आणि देवी आणखीन विष्णुमूर्ती, असं दोन्ही कर्णांवरती मंडपाच्या कर्णांवरती आपल्याला दिसतात रिइटरेटिंग. सो हे पुन्हा जस्ट इन शॉर्ट, हे जे ह्या मॅपमध्ये जास्ती समजतं की हा जो आहे हा नॉर्थ भद्र आहे. भद्र म्हणजे खालपासून वरपर्यंतचं जे मेन प्रोजेक्शन आहे बाहेरच्या बाजूला आलेलं उत्तरेकडचं. इथे महाकाली आहे, आणि बघा इथे महाकालीच्या दोन्ही बाजूला सुंदरी आहे तिथे, कारण हे उमावक्त्र आहे, म्हणजे ह्या बाजूला सिमेट्रीचा प्रश्न नाही आहे तिथे. आणि इथे चामुंडा आहे, वेराज इथे गजांतक आहे, आणि गजांतकाच्या बाजूला सुद्धा सुंदरी येऊ शकतात. फक्त त्या मधल्या ईस्ट वेस्ट सिमेट्रीमुळे त्याच्या एका बाजूला भृंगी आणि एका बाजूला सुरसुंदरी, आणि इथे हा नटेश आहे. सो हे घनद्वार आणि हे गवाक्ष, आणि हे पुन्हा दोन्ही रौद्र रूपच आहेत ते दाखवायला की इथे काली आहे महाकाली आहे, आणि इथे चामुंडा आहे, तसेच इकडे गजांतक आहे, पण इथे नटेश आहे. म्हणजे हे सुद्धा रौद्र रूपच धरले, अघोर रूपच धरलेले आहे त्याच्यात. सो आता आपण सभामंडपाकडे आलो, तर सभामंडपाचे हे जे म्हटलं तसं की जर त्याला पाच प्रोजेक्शन्स असली इथे सगळी दिसू शकतात, पण इथे त्याच्याशी गर्भगृहाशी जोडताना त्यातले काही गेलेले आहेत, त्यामुळे म्हणजे सॅक्रिफाईस करायला लागलेले आहेत, त्यामुळे हा कर्ण आहे. हे उत्तरेकडचं आहे, त्यामुळे उत्तरेकडे उमावक्त्र आणि वामदेव त्यांना दोन्हीने इक्वल शेअर दिला आहे. महिषासुरमर्दिनी पण आहे आणि नरसिंह पण आहे. आता ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेत फोटो. आणि ह्या बाजूला चंडिका आहे आणि वराह आहे. हे वामदेव उमावक्त्र विष्णू आणि देवी. इथे हे जे त्यांनी गर्भगृहावर दाखवलं आहे भद्रावरती की खालती गजांतक आणि वरती नटेश, हे इथे पण रिपीट झालेलं आहे. म्हणजे संहारमूर्ती आणि नृत्यमूर्ती, इथली नृत्यमूर्ती डॅमेज झालेली आहे, हा प्रॉबेबली वीरभद्र आहे, दक्षच्या यज्ञाचा संहार आहे. म्हणजे नृत्यमूर्ती संहारमूर्ती, आणि इथे पुन्हा हे आपण दोन्ही पाहिले, हा जो भुजंग ललित नाचणारा सौम्य पण नृत्यमूर्ती, आणि यमांतकती संहारमूर्ती. सो हे सगळीकडे स्ट्रेस केलेले आहेत महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत हे महिषासुरमर्दिनी आणि नरसिंह, आणि हे संहारमूर्ती आणि नृत्यमूर्ती. इथे हा वेगळ्या अँगलने असल्यामुळे इथे मार्कंडेय आणखीन चांगला दिसतो. ऑफकोर्स हा 16 वर्षाचा वाटत नाही आहे, 16 वर्षी त्याला यम न्यायला आलेला होता, पण इथे शिवलिंग त्याला तो धरून बसलेला. आणि हे फार आपल्याकडे रिअलिस्टिक हे आहे, म्हणजे असं
काय म्हणायचं सूत्रबद्ध आणि असं ठोकळ्यासारखा नाही आहे. आता हा तर लिंगाला मिठी घालून बसलेला होता यम आल्यावर. यम आल्यावर पण त्याच्यातून साक्षात शिव असा प्रचंड रूपात आल्याबरोबर तो बघ एखाद्या लहान मुलाच्या क्युरिओसिटीनी त्याच्या आडून बघतोय काय चाललंय. म्हणजे ही जी काही कला आहे ना ती अंबरनाथची ॲब्सोल्युटली रिमार्केबल आहे. आणि ह्याच्यामध्ये आणखीन काय ऑलरेडी एक तास झाला घेऊ ना आणखीन पुढे सर. हो हो मॅडम हो. हां ओके सर. ते हे जे आगम असतात किंवा पद्धती असतात त्यांचे त्या ग्रंथांचे चार भाग असतात. एक असतो तो ज्ञान, योग, क्रिया आणि चर्या. आता हे ज्ञान पार्ट आहे तो आपण आत्तापर्यंत पाहिलं की स्थापत्यात कसं सगळीकडे त्यांनी पुन्हा पुन्हा एम्फसाईज केलं आहे की तीन स्थिती आहेत. तीन स्थिती आहेत म्हणजे गर्भगृहात आहे ते लिंग आहे, ते निराकार आहे, निर्गुण आहे. सदाशिवाच्या रूपानी मेन भद्रांवर गर्भगृहाच्या तीन गुण दाखवलेले आहेत. तसंच मंडपाच्या कर्णांवर सुद्धा बिकॉज दोनच साईड असल्यामुळे दोन अघोर आणि म्हणजे वामदेव आणि उमावक्त्र आणखीन अघोर आणि म्हणजे नृत्यमूर्ती असं दाखवू शकलेले. सो त्याच्यात आता मी फक्त तुम्हाला त्यातला चर्या पार्ट दाखवणार आहे. कारण असं आहे ना ते मला रिसर्चला 13 वर्ष लागली आणि ते सगळं काही 1-2 तासात सांगण्यासारखं शक्यच नाही आहे. पण त्याच्यामुळे हे सगळं जे काही अन्युज्युअल आहे ते दाखवायचं आहे मला की ह्या चर्यामध्ये दोन तऱ्हेची म्हणजे तुमचं आचरण त्याच्यामध्ये ज्यांना साधना करायची आहे त्यांना काय करायला पाहिजे ते आणि काही काही नित्य आणि नैमित्तिक जी कार्य असतात ते ही दोन्ही इथे दाखवलेली आहे. सो मी आता त्याचं हे रेलेव्हन्स सांगायला म्हणजे आर्किटेक्चरच्या दृष्टीने आपल्याला आता हे मी म्हटलं तसं हे गर्भगृह आहे आणि हा मंडप आहे आणि जिथे ते एकत्र होतात तिथे सम पार्ट्स ऑफ दिस आर सॅक्रिफाईज सम पार्ट्स ऑफ दिस आर सॅक्रिफाईज आणि ह्याला म्हणतात अंतराळ आणि बाहेरच्या भागाला कपिली म्हणतात. आता इथे कार्तिकेय आहे आणि इथे ब्रह्मा आहे कारण ऊर्ध्वेचा दिक्पालांमध्ये 10 असतात त्यातला ऊर्ध्वचा ब्रह्मा असतो आणि त्याच्याच खाली बरोबर मी हे घेतलं आहे. हा जो लॉन्जिट्युडनल सेक्शन आहे ना त्यामुळे त्यांनी असा मध्यभागी कापल्यासारखं असल्यामुळे आपल्याला दिसतं की हे पोटच्या पायऱ्या आहेत. इथे नंदी आहे, इथे हा नंदी एक्सट्रेनियस आहे, हा ओरिजिनल नाही आहे. हे नॉर्थ पोर्ट, हे वेस्ट पोर्ट आहे. मग हा मुख्य मंडप चालू होतो, त्या मंडपात खांब आहेत, काय काय आहेत आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत खाली जाणाऱ्या ज्या मंडपातून गर्भगृहाकडे जातात. सो इन अ वे ते इहलोकातून परलोकाकडे ऑफकोर्स हा वन वे नाही आहे म्हणजे आपण परत येतो पण तेवढ्यापुरतं तीर्थ म्हणजे तीर्थाचा अर्थ फोर्ड म्हणजे जिथे तुम्ही नदी ओलांडू शकता उथळ भाग. सो तुम्ही ह्या तीर्थाला तीर्थक्षेत्री येऊन दर्शन घेऊन पुन्हा परत येत आहे पण ते दॅट इज अ सिम्बॉलिझम. आणि मग इथे जे काय आहे ना हा भाग जो आहे ना जर तुम्हाला इथून इथे जायचं असलं म्हणजे साध्या माणसानं नुसतंच दर्शनासाठी जायचं आहे असं नाही आहे. ज्यांना साधक आहेत, ज्यांना मुमुक्षु आहेत, ज्यांना मोक्ष हवा आहे त्यांच्यासाठी जे लागतं ते इथे दाखवलेलं. तसंच पुन्हा मी ह्याच्यातही ते एम्फसाईज केलं आहे की अशा ज्या त्याचे मुखमंडप हा मंडप मेन मंडप सभामंडप हे अंतराळ आणि हे गर्भगृह हा पण मॅप आपण पाहिलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ते जे अंतराळ जे आहे ना ती साधना जी आहे ना ती कोणाच्यामुळे शक्य होते तर त्याला गुरु शैव सिद्धांतात गुरुला अतिशय महत्त्व आहे आणि गुरुमध्ये वागेश्वर वागेश्वरी हे साक्षात दैवी गुरु झाले पण तिथे आचार्य सुद्धा म्हणजे जो दीक्षा देतो जो तुम्हाला शिकवतो तो सुद्धा गुरुच आणि त्यामुळे जिथे एंट्रन्स तुमचा जो आहे ना इथे तुम्ही सिम्बॉलिकली गर्भगृहात जाताय त्याच्याबरोबर बाहेर आचार्य आणि गॉडेस आहेत म्हणजे तो गुरु ह्युमन गुरु आहे आणि इथे दैवी गुरु आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला अतिशय लॉजिकल आणि हा वागेश्वर वागेश्वरी आहे. आता बघा हिच्या हातात वीणा आहे, ही सरस्वती नाही, ही वागेश्वरी आहे आणि वागेश्वराची कारण ह्या शक्ती असतात. वी डू नॉट म्हणजे पुराणामध्ये त्यांची कॉन्सर्ट्स म्हणतात पण ह्या इथे शक्ती आहे. तसं हा आचार्य
आती फक्त एक कौपीनं घातलेलं आहे, काही अलंकरण नाही त्याच्या, पण त्याला सुद्धा, आणि ते ब्रह्मचारी असत, मग त्याला हे दिले शक्ती, चार हाताची चतुर्भुज शक्ती दिली, म्हणजे दैवी दिली ती. ही इज नॉट, ही इज सेलिब्रेट. आणि हे तालमान त्यांच्याकडे भयंकर अतिशय चांगलं. आता हे वागीश्वराच्या पेक्षा वागीश्वरी थोडी लहान असणारच, तसं हा माणूस आहे, हा अष्टतालात आहे, ह्युमन बिईंग जर इन अष्टताल, आणि ही दैवी चार हाताची असून सुद्धा अधम अष्टतालात आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा ही कमी आहे हे दाखवायचं, दैवी असून सुद्धा ती शक्ती हे दाखवायचं सिम्बल आहे. सो सॉरी, हे मराठीत करायचं राहिलं, पण एनिवे त्याचा अर्थ एवढाच आहे की हे दोन्ही वागीश्वर आणि वागीश्वरी आणि आचार्य आणि शक्ती हे दोन्ही आयदर साईडला, म्हणजे ही सिमेट्री जी आहे, असा मध्ये ॲक्सिस आहे, त्याच्या ह्या बाजूला दैवी गुरु आहेत आणि ह्या बाजूला मानवी ह्युमन गुरु आहेत, आणि ते त्याच्यात कुठेही चूक होऊ नये की गुरु देवाच्या समान आहे असं वाटू नये म्हणून तो गुरु अष्टतालात आहे. हे चालमान इज व्हेरी व्हेरी मेटिक्युलसली ऑब्झर्व, आणि हे एस्पेशली अंबरनाथला, बिकॉज इट वॉज स्टील 11th century, 1034 पासून 1060 पर्यंत, त्यामुळे ही हायरार्की अतिशय महत्वाची होती, म्हणजे हे ग्रेडेशन हॅड टू बी ऑब्झर्व असं. आणि हे मधला जो भाग आहे ती साधना आहे, साधना आहे, आणि मग कशी साधना करायची, तर त्याच्यामध्ये गात्रशुद्धी, चित्तशुद्धी आणि आत्मशुद्धी. तर गात्रशुद्धी आपण सुद्धा, म्हणजे आंघोळ केल्याशिवाय पूजा करत नाही, आणि मी पाहिले स्कूटरवरनं जाताना लोक देवा, म्हणजे सिद्धी विनायकच्या तिथून गेले तर उतरून पायातल्या चपला काढून नमस्कार करून पुन्हा चपला घालून जातात, म्हणजे हे कुठेतरी टोकन आपलं ती गात्रशुद्धी आहे. तशी चित्तशुद्धी असते, ती आपण देवासमोर आरती करून, मंत्रोच्चार करून, ध्यान करून ती पण करतो, पण जी आत्मशुद्धी असते ना, अल्टिमेट टेस्ट असते ना, त्याच्यातला मुख्य अहंकार हा अडथळा असतो, म्हणजे तो कसा गळून पडायला, तो कसा घालवायचा. तर त्याच्यासाठी लोकांनी निंदा केली ना की अहंकार आपापच गळून पडतो, तुम्ही कितीही काही हे असला, ज्ञानी असलात तरी. आणि त्याच्यामुळे हे असं एमॉरल वागणं किंवा असं लेम, आणि हे पूर्वीच्या काळाचंच, म्हणजे आपल्याला सांस्कृतिक इतिहास जो समजतो तो हा लंगडा आहे, आणि लंगडा म्हणून त्याची हेटाळणी होत असे. आत्तासारखं आपण आता त्यांना दिव्यांग म्हणतो, तसं नाही, त्यावेळेला हेटाळणी होत असे, असं तसं. त्यामुळे हे जे आहे ते आत्मशुद्धीसाठी करायची, म्हणजे असं यू प्रिटेंड, हे तप आहे. आणि वाद्य, नृत्य आणि म्युझिक आणि रिदम हे सुद्धा साधनेचे पार्ट होते. आणि हे सगळ्यात अगेन महत्त्वाचं आहे, कारण शैव सिद्धांतामध्ये मोक्षाची कल्पना म्हणजे शिवसादृश्य, म्हणजे यू बिकम लाईक शिवा, यू डोंट मर्ज विथ शिवा, बट यू बिकम लाईक शिवा, यू लुक लाईक शिवा. पण मला हे सोडवायला, हे कोडस सुटायला मला 12 वर्षे लागली, की हा आहे, हे सगळे ॲट्रिब्यूट शिवाचे आहेत, हातात नागेंद्र आहे, त्रिशूळ आहे, अक्षमाला आहे, आणि त्याच्या पायाखाली पायाशी नंदी आहे, आणि 2 सेवक आहेत, पण हा लहान आहे. सो दिस इज अ ह्युमन बिईंग हू हॅज अटेंड शिवसादृश्य, बट दिस इज टू एम्फसाईज. आणि हा कुठे गर्भगृहातनं, जसे आज जाणारे जाताना त्याच्या बाजूला गुरु आहेत, तसा हा त्यातूनच नुकताच बाहेर आलेला, अशा ठिकाणी त्याचं पोझिशन आहे. सो प्रत्येक गोष्ट अतिशय, आणि हे मी पुन्हा इलस्ट्रेट केलं की मी जे म्हणते तालमानं तालमानं, ते असं प्रत्येक जी ही आहे ना, रथिका आहे ना, त्याच्या दोन्ही बाजूला असे खांब आहेत, आणि तसेच त्याच साईजचे आणि तशाच ह्याची आहेत, आणि दीज आर इन अ वे, तर तो शिल्पकार शिल्प कोरायला बसला की त्याला कुठेतरी अशी, म्हणजे फुटपट्टी नाही पण डिस इज इन इफेक्ट अँड इंडिकेशन, की तुमचा हा जो आहे केशांतपर्यंत बघतात तर हे 116 आहे, म्हणजे ही सगळ्यात मोठी इमेज, फिमेल इमेज आहे. आणि हा बघा किती कमी आहे ना, याचा केशांत इथे आलेला आहे, म्हणजे हा अष्टताल आहे, म्हणजे दिस इज एम्फसायझिंग की हे ह्युमन आहे, हा जरी त्याला शिवसादृश्य असला तरी तो ह्युमन आहे.
हे तालमानांनी त्यांनी दाखवलेले आहे. आणि पुढे थोडंसं मी ते नैमित्तिक म्हणून जे विधी दाखवते ते, कारण 11व्या शतकापर्यंत आपण पाहिलं ना बाहेरून ते किती किती गुंतागुंतीचं मंदिर दिसतंय आणि हे सगळे दगड एकावर एक नुसते रचलेले आहेत. खोबणीमध्ये थोडंसं हे घालून नाही, तिथे कुठे सिमेंट नाही, काही नाही, ते शुष्क संधी आहेत. मग हे बांधायचं म्हणजे त्याला खूपच प्लॅनिंग लागत असणार. आणि म्हणजे हे आम्ही आपलं नुसतं उगाचच हे दिले की म्हणजे आता पूर्वी कसं घर म्हणजे घर असायचं, जसं नाही आता ते इंटिरियर झाले तसं नाही, तसं खूप इतर विषय यायला लागल्यामुळे प्रत्येक वेळेला विधी असं निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे ह्याच्यात थोडासा जादूचा पण झाक यायला लागली ती यातूची. आणि मी त्याला असं सेकंड ओपिनियन असं म्हणते, कारण काय देऊळ बांधताना त्यांच्याकडे होतं काय, सूत्रधाराकडे फक्त एक सूत्र म्हणजे मोठी दोरी आणि एक खुंट की तो जमिनीत पुरला की त्याच्यावरनं त्याला, आणि 28 कोणाचं असेल किती कोणाचं असेल असं सगळं बांधायचं म्हणजे काही सोपं काम नाही. तर ते प्रत्येक स्टेजला विधी करत असत आणि प्रत्येक वेळेला विधी करताना पूर्व पश्चिम निश्चित करत असत म्हणजे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे त्या लेखकाने पोपटबाईंनी जी अपराजित पृच्छावरती जी टीका असं नाही पण त्याचं जे पुस्तकाचं जे एडिशन केले संपादन केले त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जिथे बांधकाम करणारे आणि आचार्य म्हणजे तत्वज्ञानी ह्याच्यात असतील तर त्यांचं एकत्र मत मिळावं, म्हणजे म्हणून प्रत्येक महत्त्वाच्या म्हणजे जसं आपल्याकडे असतं स्लॅब घालायचे हे महत्त्वाचं हे आहे, आता विधी करत नाही आपण पण म्हणजे स्लॅब घालणं महत्त्वाचं आहे. तसं ह्या ज्या काही सांगितलेल्या आहेत पुढे सप्तप्रतिष्ठा आणि चतुर्दश शांतिकानी त्याच्यात सूत्रधाराच्या बरोबर आचार्य आहे, म्हणजे समबडी हु इज वर्किंग विथ हिज हँड्स अँड समबडी हु इज वर्किंग बिहाइंड द सीन्स असं. सो आणि त्याच्यात एक म्हणजे त्या काळाची झलक पण आपल्याला मिळते. त्याच्यात एक विधी नंतर रूढ झालेला आहे आणि त्याला ट्रान्सफर ऑफ मेरिट असं म्हणजे असं ते ॲक्च्युली हा श्लोक आहे असा, पुण्यम प्रासाद जम स्वामी प्रार्थयेत सूत्रधारत सूत्रधारो वदेत स्वामीन अक्षयम भवतात. म्हणजे हा चित्तराज आहे कारण चित्तराज लहान होता म्हणजे तो शिशू एव असं त्याचं वर्णन आहे शिलालेखामध्ये ताम्रपटामध्ये, पण त्याच्या डोक्यावर छत्र आहे टू इंडिकेट दॅट ही इज द किंग. सो हा चित्तराज असावा आणि हे असं वरून पाणी घालतात. बघा आपल्याकडे कन्यादानाच्या वेळेला सुद्धा नवऱ्याचे म्हणजे काय म्हणायचं त्याचे ग्रूमचे हात खाली असतात आणि वडिलांच्या हातामधून ते पाणी घालून ते ग्रूमच्या हातामध्ये पडतं कारण तो रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय, इथे तो पुण्य देतोय. सो हा असं ते पुण्य देतोय असा म्हणजे हे त्याचं डिपिक्शन आहे आणि हे असं छोट्या ह्याच्यामध्ये स्कॅटर्ड डिपिक्शन आहे, हेच त्याचंच वर्णन आहे. मी त्या दुसऱ्या अँगलवरनं घेतलेला आहे फोटो. म्हणजे सूत्रधारांनी म्हणजे चुकून सूत्रधाराच्या खात्याला पुण्य जमा व्हायला नको म्हणून हे सगळं आहे. इन अ वे अजून सुद्धा आपण जर सत्यनारायण केलं तर आपल्याला गोत्र सांगायला लागतं, म्हणजे काय क्रेडिट त्या सत्यनारायणाचं कुठे ते बरोबर खात्यात जायला पाहिजे KYC सर. सो हे ह्याच्याबद्दल त्या जे काय असायचे ना त्याच्यात विधी आहेत आणि मी ते सगळे विधी तर नाहीच सांगू शकणार आहे पण ते आहेत. आणि जर मराठीत हवी असली तर असंख्य आपल्याकडे रपू कुळकर्णींनी आपल्यावर खूप आपल्यासाठी खूप काम करून ठेवलेले आहे. शिल्प प्रकाशाचं ट्रान्सलेशन आहे, हे मयमत आहे, हे मनसोल्लास आहे, अभिलाषितार्थ चिंतामणी, हे प्रसाद मंडन आहे, हे पण रपू कुळकर्णींनी केलेलं. अशी असंख्य आपल्याकडे वाचायला संदर्भ ग्रंथ आहेत, त्याच्यातनं हे सगळं आपल्याला मिळतं. ठीक आहे. काळकाम वेगाचं म्हणजे हे सूत्रधाराचं हे मुख्य काम होतं की सूत्रधाराचं काम फार महत्त्वाचं होतं कारण ह्या स्टेजला स्थापत्य विशारदाला फक्त कला आणि व्यावसायिक कसं पुरं पडत नव्हतं तर त्याला यजमान राजाची महत्त्वाकांक्षा आणि त्याच्याकडे असलेलं धन आणि आचार्यांची धर्मदृष्टी उपलब्ध कारागिरांचं कसब ह्या सगळ्याचं योग्य नियोजन करून
आपल्यासारखं परीक्षेसाठी काळकाम वेगाचं गणित नव्हतं, हे खरंच काळकाम वेगाचं गणित त्याला सोडवणं आवश्यक होतं. आणि असा ज्याला ज्याला अशी व्यवस्था म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट असं नाही पण जो हे करू शकत होता आणि त्याच्या तिघांच्या सहकार्यांनीच हे असं मंदिर अशा तऱ्हेचं होऊ शकत होतं. ह्या सगळ्या किती सात म्हणजे प्रतिष्ठा कोणच्या आहेत, ते कुर्म प्रथम कुर्मशिला बसवतात, मग शिला प्रतिष्ठा, मग द्वार, मग दार आजसुद्धा तुम्ही बघाल तर कधी कधी हल्लीच्या काळातसुद्धा भिंतींचे काटकोनात दिसत नाहीत मला एकमेकाला मिळणारे. पण द्वारस्थापना, पद्मशिला म्हणजे वरचं जे सीलिंग बंद करतात कॉर्बेलिंग करून, पुरुषस्य निवेशनम, हे एवढं फक्त मला दाखवायचं आहे कारण ते व्हेरी इंटरेस्टिंग आहे म्हणून. आणि हे सगळं ह्या प्रतिष्ठा आहेत. आणि ह्या प्रतिष्ठाशिवाय आणखीन चतुर्दश शांती करणे म्हणजे 14 वेळा शांती करायची आहे, त्याच्यात कुर्मशिला वगैरे ते आहेतच पण शिवाय पण काहीतरी आहेत. आणि ध्वजारोप म्हणजे ध्वज शेवटी लावायचा असतो ते पण आहे. आणि हे मला नुसतं एक दाखवायचं आहे की प्रासाद पुरुष स्थापनेचं पण चित्र आहे असं मी म्हटलंय. आणि आत्तापर्यंत तरी कोणी त्याचं खंडन नाही केलेलं पण म्हणजे इट साऊंड्स लॉजिकल. आता हे खजुराहोचं कसं, हे सगळं व्यवस्थित आहे, काहीच पडलेलं नाही आहे, त्यामुळे दे हॅव आयडेंटिफाईड की ही जी वेदी असते गर्भगृहातला जो मूलस्तंभ असतो शिवलिंग जिथे असतं तो मूल सेंटरपासून ते पृथ्वीपासून आकाशापर्यंत जे कनेक्शन असतं तिथे तिथे जी वेदी असते त्या वेदीवरती प्रासाद पुरुष ठेवतात. आणि अंबरनाथचा हा भाग तुटून गेलेला आहे पण अंबरनाथला पण इथे एक असं विंडो सारखं आहे बट आहे म्हणजे देर इज ॲक्सेस टू गो डाऊन इफ यू वॉन्ट. आणि हे ह्याचं सगळे श्लोक ह्याच्यामध्ये आहेतच आगमांमध्ये. पण हे जे काय आहे ना शिल्प, आता बघा इथे मी म्हटलं तसं हा चित्तराज शिशु एव लहान होता. आणि हे मंडपाच्या आतमध्ये म्हणजे हे सगळं झाल्यावरती मग देऊळ पूर्ण होतं आणि मग त्याच्यात ते प्रासाद प्रतिष्ठा प्रसाद पुरुष करतात. पण त्याचं हे ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. हा छोटा आहे म्हणून त्याची आई त्याच्या मागोमाग एखाद्या वेळेस असेल कारण ते प्रसाद पुरुष प्रतिष्ठा करायला असं कुठेतरी आतमध्ये वरती चढून आतमध्ये उतरायला लागतं. सो नॅचरली शी वुड बी विथ हिम. आणि हा जो आहे ना हा आणि ही मूर्ती ह्या सगळ्यावरती माझं लॉजिक इसते की ही मूर्ती आहे आणि ही दगडाची नक्की नेणं आहे. तर असे तुम्हाला दोन हातांनी एवढी जड मूर्ती नेणं शक्यच नाही आहे. हा एका पायावर असा एका पायावरती पाय मोडून असा बसलेला आहे आणि त्याच्या मागोमाग ती हातात काहीतरी पूजेचं तबक किंवा असं घेऊन आणि ह्यांनी हात लावलेला आहे बघा या छोट म्हणजे हा जो प्रिन्स चित्तराज जो आहे. आणि हे ते त्याचं मी लॉजिक दिलं आहे की हे शिवमंदिर आहे ते स्वयंभू लिंग आहे त्यामुळे दोनच भुजा असलेली कोणत्याच देवाची मूर्ती असणं संभवत नाही. आणि त्यांनी लिलया धरली आहेत म्हणजे ते सोन्याची कारण प्रसाद पुरुषाची मूर्ती सोन्याची आणि पोकळ असते त्यामुळे ते शक्य आहे. आणि त्याच्यात पुढे पुढे जसं सगळं आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत गेलं तसं प्रसाद पुरुषसुद्धा पूर्वी नुसताच ठेवायचा त्याच्याऐवजी आता पर्यांक करून म्हणजे आणि त्याच्यावर काशाय म्हणजे रेशमी हे वगैरे घालून त्याच्यावरती ठेवावी मूर्ती असे म्हणजे मग गुडघाटेकल्याखेरीज ते शक्य नव्हतं. सो हा प्रासाद पुरुष निवेशन आणि ह्याच्याबद्दल फिलियोझांच्या ह्याच्यात ऋतकुंभ प्रतिष्ठा त्यांनी त्यांच्या ह्याच्यात दिलेली आहे ह्याच्यातच आगमातच दिलेली आहे ती की जसं. आणि ही खूप सुरेख आहे की असं बाह्य अंग म्हणजे स्थूल देह आणि चित्त अंतर्मन आणि सूक्ष्म हे दोन्ही मिळून मानव बनलेला असतो आणि आत्मन दोन्हींना व्यापून असतं. तसंच देऊळही म्हणजे बाह्य स्थूल अंग आणि लिंग विच इज अंतर्मन आणि सूक्ष्म यांनी बनलेलं असतं त्यात आत्मनचं निवेशन प्रासाद पुरुषाच्या रूपाने होतं. म्हणजे सूक्ष्मस्य लिंगदेहस्य प्रासाद स्थूल देह का आत्मन सूक्ष्मदेहस्य बाह्य देहो यथास्मता असं ते कुंभ म्हणून त्याच्यासाठी कुंभ प्रस्थापना करत असत. पण शेवटी हळूहळू कालांतराने त्याचा प्रासाद पुरुष झाला इन्स्टेड ऑफ जस्ट ऋतकुंभ. सो इथे ह्या नैमित्तिक विधी बाकी कुठे सापडत नाही मला तरी नाही माहिती. फक्त उदयपूरच्या मध्य प्रदेशच्या म्हणजे हे उदयपूर राजस्थान आहे उदयपूर मध्य प्रदेशमध्ये जे उदयेश्वर मंदिर आहे मोठं भूमीचं
त्याच्या बाहेर असा लेख आहे, श्रीमद उदयेश्वर देवस्य ध्वजारोह संपूर्ण, म्हणजे हे सगळं झाल्यावरती तो ध्वज रावायचा असतो, कारण त्याचं कारण पण दिलेलं आहे. तर तो ध्वजस विन्यास कर्तव्य पृथ्वीपते असुरा वासम इच्छंती ध्वजहीने सुरालय, म्हणजे ज्याच्यावरचा ध्वज गेलेला आहे तिथे असुर येतात म्हणून, म्हणजे हे नंतरचं ॲडिशनल आहे. सो आय थिंक आय विल स्टॉप युअर, कारण 1.5 तास ऑलरेडी झाला आहे. सर, व्हॉट डू यू से? हवं असलं तर म्हणजे आणखीन 5-10 मिनिटं तरी लागतील त्याचा शिलालेख हवा असं होतं, पण त्यात काय आहे ते माहिती आहे आपल्याला. सो संबंध वाचण्याची तशी जरूर नाही. सो युअर कॉल. चालेल, काही हरकत नाही, 10 मिनिटं अजून लागले तरी चालते. ओके, सो आय एम गोइंग नेक्स्ट. हा, म्हणजे हे त्याच्यावरनं आपल्याला आणखीन काय काय दिसतं, तर अंबरनाथचं जेव्हा हे शिलाहार होते तेव्हा 3 मोठ्या राजवाडी ऑलरेडी असायला गेल्या होत्या. इकडे पाल संपले होते, राष्ट्रकूट संपले होते, प्रतिहार संपले होते, आणि मग छोट्या छोट्या राजांना आपलं आपला ठसा उमटवायला चान्स होता. आणि त्यामुळे अंबरनाथ सारखं म्हणजे एकच मंदिर, शिलाहारांनी 250 वर्ष राज्य केले, त्यात एकच मंदिर, म्हणजे क्लेम्स आहेत तिथे की कुठेतरी नंतरच्या शिलालेखात असं आमच्या पूर्वजांनी झंझानी 12 मंदिरं वगैरे असं, पण ते कुठे बाकीचं त्याच्यात पुरावा नाही आहे. हे सुबत्ता असणार आहे, नागरिक सुबत्ता असणार, नागरीकरण झाल्यामुळे, आणि तिथे सोपारा ठाणे म्हणजे ही सगळी बंदरं होती, जागतिक व्यापारचं केंद्र होतं त्यामुळे. आणि ते मुळात उत्तर कोकणातले शिलाहार ते कलाप्रेमी होते त्याच्यामुळे हे. आणि हे सगळे राष्ट्रकूटांकडचे शैव सिद्धांतिक आचार्य कोकणातल्या शिलाहारांकडे आले, कारण त्यांचा तिकडचा जे पाठबळ होतं राजकीय ते संपलं होतं. आणि ओके, एक आणि ह्याचा फक्त 6 ओळींचा अतिशय क्रूडली लिहिलेला शिलालेख होता, आणि त्यामुळे हे फार त्याला महत्त्व आहे की हां त्याच्यात असं लिहिलेलं आहे, तिथी आहे, महिना आहे, वर्ष आहे, राजाचं नाव स्तुती वगैरे. आणि पाटपल्ली, पल्ली म्हणजे वस्तीचा अंदाज येतो आपल्याला, पल्ली म्हणजे लहान खेडं. सो पाटपल्ल्याम म्हणजे हे जिकडे होतं त्यावेळेला ते पाटपल्लीमध्ये होतं. आणि ह्याच्यात भांडागार सेन आहेत ते प्रथम आणि द्वितीय असं पण आहे, आणि भांडागार सेनाच्या आधी श्री आहे आणि त्या द्वितीयाच्या खाली पुढे श्री नाही, म्हणजे सगळीकडे बारीक बारीक गोष्टी. हा आणि हा शिलालेख आहे शकसंवत. ओके, ह्याच्यात पुढे ते काहीतरी हे आय कॅनॉट रीड इट, बट एनिवे पंचमहाशब्द हे एक तुम्हाला अधिकार असायचा काहीतरी 5 वाद्य. हां, श्रावण शुद्ध शुक्रे, श्रावण शुद्ध नव, म्हणजे अजूनही हल्ली आता अंबरनाथची लोक श्रावण शुद्ध नवमीला वर्धापन दिन अंबरनाथचा हल्ली साजरा करतात. हे शकसंवत 982 असल्यामुळे दिस इज वन सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की हा शिलालेख आत्ता नाही आहे, पण तो 1879 मध्ये जेव्हा टेरीला सापडला तेव्हा त्याचं प्लास्टर कास्ट घेऊन ते एशियाटिकमध्ये पहिल्यांदा भावदाजी लाडांनी वाचलं, मग त्याच्यात हा जरा त्याच्यावर थोडा वाद होता, पण ते नंतर प्रूफ झालं की ते 982 होतं. भगवान लालिंद्रजीने ते केलं. महामंडलेश्वराधिपक रिपू दैत्य दलन दामोदर शरणागत वज्रपंज्र, म्हणजे खूप असे एक्झॉल्टेड स्वतःला टायटल्स घेतलेले असते. समस्त राजावली विराजमान महामंडलेश्वर श्री मामणी राजदेवा, हे सगळ्यांचं बिंबपय्य महाप्रधान नागनय्य लेख सांधी विग्रहिका, म्हणजे हा फॉरेन मिनिस्टर असेल किंवा माहीत नाही, संधी आणि विग्रह दोन्ही हँडल करणारा महासांधी विग्रहिक भांडागार प्रथमस्ते पाडीसेन मग द्वितीयस्ते असं करत करत महाराजगुरु आणि लघु राजगुरु त्याच्यात सुद्धा 2 कॅटेगरीज. आणि कारापकेन भूतवा अंबरनाथ आम्रनाथ देवकुल आम्रनाथ देवकुल बगल समुद्धरित पाटपल्ल्या महामंडलेश्वर श्री चित्तराजदेवस्य भवन संपादितम असं आहे. सो आता संपलं.
सो आता स्टॉप शेअरिंग करू. हा मॅम. ओके धन्यवाद मॅडम. आपण आजच्या या व्याख्यानामध्ये खूप सुंदर गणेश मूर्तीपासून सुरुवात करून तर अंबरनाथच्या शिवालयाच्या पानाकोपऱ्यात आम्हाला सगळ्यांना बसल्या ठिकाणी फिरवून आणलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंबरनाथचं जे शिवालय आहे याची जी सुंदर सफर तुम्ही घडवली ती घडवत असताना अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत शब्दांमध्ये आम्हाला ते सगळं समजावून सांगितलं. कारण बऱ्याचदा असं होते वक्ता खूप चांगली माहिती सांगत असतो पण प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना कळतच नाही कारण तो खूप अवघड आणि क्लिष्ट भाषेत सांगतो. आपण केमिस्ट्रीची असून सुद्धा तुमची केमिस्ट्री हिस्ट्री सोबत नाही पण मी केमिस्ट्रीची आहे म्हणूनच की मी पण मला सुद्धा समजत नव्हतं म्हणूनच मला समजेल अशा भाषेत सांगू शकतो. मला तेच म्हणायचं की तुम्ही केमिस्ट्रीची असून सुद्धा हिस्ट्री खूप चांगली केमिस्ट्री जुळून आणली आमच्यासाठी, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. मला वाटते आपण आता प्रश्नोत्तराला सुरुवात करावी. काही जणांचे प्रश्न आहे आपण ते प्रश्न घ्यावेत आणि प्रश्नांना उत्तर देऊन आपण थोडक्यात फक्त सर्वांना एक विनंती आहे की प्रश्न विचारताना केवळ प्रश्न विचारावा, इतर कुठल्याही गोष्टीची जास्त चर्चा करू नये. खरंतर वेळेचाही तुम्हाला विचार करावा लागेल. मॅडमने जवळपास 1.5 तासापेक्षा जास्त आपल्याला खूप सुंदर, तर आपण प्रश्नांकडे जाऊया. सोनटक्के सर. हां, कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर हँड रेज करा प्लीज. एक चॅट बॉक्स मध्ये हां लहू गायकवाड सर आहेत. लहू गायकवाड सरांनी आपला हँड रेज केलाय. अरविंद सर एक मिनिट. मी गायकवाड सर प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार. आपण अतिशय सुंदर विवेचन केलं. मी जुन्नर तालुक्यात राहतो. जुन्नर तालुक्यातील शिव मंदिर ही शिलाहार राजांनी बांधली असे काही शिलालेख आमच्याकडे आहेत कारण याचं साम्य अंबरनाथच्या मंदिराशी आहे. मी आपणास विनंती करतो की याविषयी आपणास काही अधिक संदर्भासह माहिती असेल तर कृपया सांगा किंवा मी आपल्याला नंतरही संपर्क करू शकेल. ऍक्च्युअली असले जर शिलालेख असतील तर ते मला बघायला आवडतील. शिलालेख असले तर याचा अर्थ की ते तिथे ऑन द स्पॉट आहेत का? हो हो. ओके, मग त्याचं ऍक्च्युअली चांगले फोटो काढले तर किंवा असं, कारण सध्याच्या परिस्थितीत अँड आय एम 78 मला आता म्हणजे 3 विचार करायला लागतो कुठेतरी 4 चढायच्या असेल. आपल्याकडे येईल घेऊन. जरूर जरूर. ते शिलालेख असले तर नक्कीच बघायला आवडेल. शिलाहारांचे आणि तेरमध्ये ते स्वतःला तगरपुरवासीच म्हणतात. म्हणजे शिलाहार जो वंश आहे तो तेरमधूनच स्वतःला ते म्हणतात. आम्ही तेरमधूनच आलेलो आहे. सो इट इज म्हणजे नॉट इम्पॉसिबल, पण फक्त त्याचं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे. थँक्यू. राधिका टिपरे मॅडमचा प्रश्न आहे. राधिका मॅडम सर त्यांना अनम्यूट करावं लागेल. सर हॅलो, आवाज येतोय का? नमस्कार मॅडम. खूपच छान सांगितलं तुम्ही, अगदी मायन्यूट. मला एकच सांगायचं होतं, हे जे मंदिर बांधणीच्या संदर्भात तुम्ही सांगितलं शुष्क संधी आहे म्हणजे इंटरलॉकिंगही त्याच्यात असणारच ना, तर मी असं वाच म्हणजे हे केलेलं आहे की कुठं वाचलं आता मला नाही सांगता येणार, पण काही जी साऊथ कडची जी मंदिरं आहेत त्याच्या ह्याच्यात ते वितळलेलं झिंक घालायचे मध्ये, मोल्टन झिंक, आणि मग चिऱ्यावर चिरा ठेवून इंटरलॉकिंग. त्यामुळे यू कॅन इमॅजिन म्हणजे काही ठिकाणी ते असू शकतात. आता कोणारकला सुद्धा कारण ते जरा आउट ऑफ हँडच जायला लागलं होतं त्यामुळे त्याच्यात ऍक्च्युअली सळ्या दिसतात आपल्याला, पण ते 13व्या शतकातले, हे अजून 11व्या शतकातले, पण असू शकेल. पण इट कॅनॉट बी, यू हॅव टू अंडरस्टँड की त्यातलं इकॉनॉमिक्स बघा तुम्ही किती लागेल, आणि त्या काळात ह्या सगळ्याच गोष्टी महागच होत्या. म्हणजे
कॉपर काय झिंक काय म्हणजे धातू सगळे इव्हन शिवाजी महाराजांनी गडांवरती लेड दरवाजांमध्ये लेड वापरलेलं आहे ते आहे पण ते फक्त दरवाजासाठी परवडू शकत इथे प्रत्येक दगडावर दगड रचताना नाही शक्य नाही पण दगडावर दगड रचताना मीडियम काही नसेल म्हणजे हलण्याचे जे चान्सेस आहेत पातळ बॅसाल्टची जिथे आहे तिथे जी खजुराहोची जी मंदिर आहेत तिथे आपल्याला इंटरलॉकिंगचे हे मोठे मोठे हे दिसून येतात म्हणजे काही जिथल्या मूर्ती काढलेल्या आहेत तिथे कळतं सरळ सरळ भोक असलेलं त्याच्यात आत हे घातलेलं आहे. ऍक्च्युली आता तुम्ही सांगितलं म्हणून पुढच्या वेळेला मी जेव्हा प्रेझेंटेशन करेन तेव्हा तिथे विखुरलेले जे दगड असतात ना त्यांचे पण फोटो घालीन मग त्याच्यात असं चक्क दिसतं की एकाला खाली प्रोजेक्शन आहे फिमेल अँड मेल डफटेल त्याला कार्पेंटर डफटेल डफटेल पण मी म्हणजे आसाम मध्ये सुद्धा आसाम मधल्या मंदिरांचं सुद्धा मला हे झालं तर तिथं सुद्धा भाताचा एक प्रकारचा तिथला जो मोठा राईस तो शिजवून हे करून त्याचा लेप म्हणजे मीडियम म्हणून वापरलं जायचं तर या बाबतीत तुम्हाला काही माहिती आहे का आणि झिंक वापरलं जायचं हे आहे म्हणजे त्यामुळं बरीचशी मंदिरं आजही इतक्या वर्षानंतर इतक्या शतकानंतर इंटॅक्ट राहिले तर त्याला काहीतरी मीडियम असावं थोडी शंका आहे कारण ते द मेटल दॅट यू चूज हॅज टू बी मॅलिएबल डक्टाईल मस्ट हॅव लो मेल्टिंग पॉइंट अशा सगळ्या ह्याच्यात झिंक बसतं की नाही माहिती पण मेटल काहीतरी असू शकेल देयर इज नो क्वेश्चन आणि त्याचा तुम्ही हिशोब करायला पाहिजे की किती लागेल आणि तेवढं खरंच त्या काळात पॉसिबल होतं का कसं आहे इतकी मोठी मंदिर ज्यांनी उभारली त्यांच्याकडे पैशाला कमतरता असेल का त्यावेळी म्हणजे पैशाला नसली तरी ते अवेलेबल पाहिजे ना कोरोना वॅक्सिन सारखं येते आता पैसे पण मला नेहमी वाटतं की काहीतरी मीडियम आहे विच दे हॅव युज अँड विच वी स्टील मे नॉट बी नोईंग अबाउट इट पण नुसतं इंटरलॉकिंग किंवा शुष्क संधी ना मग बरीचशी जी मंदिरं कोसळतात कोसळलेली आपल्याला बघायला मिळतात त्या मंदिरात ते वापरलं गेलं नसतं नाही 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 उलट बिकॉज ते काहीच वापरत नाही प्लस आपण पाया घालत नाही मंदिरं सगळी नुसती जमिनीपासून चालू होतात पायाच नसतो आपल्या मंदिरात कुठच्याही मंदिर शास्त्राच्या खणायचं नसतं फक्त जमिनीची टेस्ट करताना तुम्ही ते खणायची जमीन आणि तो खड्डा जो असेल तो पुन्हा ते तीच माती त्यात टाकायची आणि ती जर खाली गेली तर दॅट मीन्स बेकारच आहे पण वर जर अशी राहिली तर त्याचा अर्थ थोडे सबसाईड होईल नंतर सो ते चालू शकतं पण त्यामुळे काय होतं की जरास सुद्धा असं लेवल जर वर खाली झाली ना ते कोसळणारच म्हणजे पण असं वाटतं तुम्हाला की पाया खाली अजिबातच नसणार आहे वाटायचा प्रश्नच नाही नसतोच पाय शास्त्रातच कुठे लिहिलेलं नाही पाया बेल्लूर किंवा हळेबीड यासारखी जी मंदिरं आज इतकी इतक्या शतकांनंतरही जी शिल्लक आहेत त्याला काहीतरी पाया असेलच ना त्याशिवाय ही मंदिरं कशी कारण दगडाचं पूर्ण बांधकाम असलेली मंदिरं कोसळणार नाहीत का जर पाया नसेल तर तुम्ही ते मॅप मध्ये पाहिलं ना केवढ्या भिंती 7-7 फूट रुंद भिंती आहेत आतमध्ये सगळे दगड भरलेले ते कशासाठी आणि म्हणूनच ते इट इज म्हणजे कुठे त्याचा एव्हिडन्स तर कुठे दिसत नाही आणि आपल्याकडे अशी भगवान मला म्हणूनच वाटतं की तिथे ज्या ठिकाणी त्यांनी पायाचं हे नसेल की तिथं म्हणजे मोल्टन झिंक वापरलं गेलं मी आता कुठं मला संदर्भ देता येणार आणि तुम्ही साधं कदाचित पायात सुद्धा ते घातलं असेल ना कॅल्क्युलेशन करून घ्या तुम्ही स्वतःच स्वतः की तुम्हाला किती झिंक लागेल किती लेयर पाहिजे तुम्हाला 2 मिलीमीटरचा हवा असला तर किती सरफेसला पाहिजे ह्याचा हिशोब केला तर शक्य आहे की नाही हे माहिती नाही पण ह्याचा एव्हिडन्स कुठे नाही जिथे दिसतं तिथे दिसतं ना कोणार्कला दिसतं किंवा आणखी कुठे दिसतं नंतरच्या मंदिरात दिसतं की जिथे काहीतरी सुकायला लागलं म्हटल्यावरती त्यांनी ते सळया घातलेत पण हे खरं आहे की आणि आपल्याकडे असं शास्त्रात लिहिलेलं नाही असं करतच नाही सगळीकडे कुठेही पायाच नसतं पाया नसतोच घातलेला ते जमिनीपासूनच वर्क करतात. धन्यवाद टिपरे मॅडम. यानंतरचा प्रश्न आहे छाया जिंतूरकर मॅडम यांचा.
मैडम तुम्ही तुम्हाला अनम्यूट करा, छाया जिंतूरकर मैडम, हाँ प्लीज। मैडम तुमचा आवाज खूप कमी येतोय। हाँ नमस्कार, बोला। हो थोड़ा अजून बोला मैम। हाँ मैडम एक क्यूरियोसिटी म्हणून हा प्रश्न आहे की हे जसं मार्कंडेय कथे सार म्हणजे तो उलट झालेला आहे। आवाज खूप कमी येतोय मैडम, आवाज खूप कमी येतोय। हॅलो मॅडम, आपण मेसेज करून सांगितलं तरी चालेल, कृपया मेसेज करा, आम्ही विचारतो तो प्रश्न हरकत नाही। हॅलो हा बोला। हा एक म्हणजे मला एक क्युरिओसिटी म्हणून प्रश्न की हे शिल्पकारांचा त्यांनी पुराणांचा पण अभ्यास केलेला असावा का, कारण पुराणांमधल्या सगळ्या कथांचा स्थान त्यामध्ये सगळी बघायला मिळतात, ते पुराणांचा असावेत का असा विचारायचं। मला पुराण कथा एवढा संदर्भ लागला, पुराण कथा असतातच, कारण जे सा जसं निर्गुण निराकार मग सगुण निर्गुण आणि मग साकार, ते साकार असतात त्या सगळ्या पुराणातल्या पुराण कथांवर, गजेंद्र आय मीन गजांतक काय किंवा महिषासुर मर्दिनी काय, हे सगळ्या पुराण कथांवरच आलेल्या आहेत। त्यांनी पुराणांचा अभ्यास पण केलेला असेल का, कारण त्याच्याशिवाय असा विचार होता मला। बरोबर आहे ना, पुराण लागायचीच ना त्यांना करायला, त्याच्यात म्हणजे शैव सिद्धांतात सुद्धा त्यांचे जे ज्ञान वगैरे आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा त्या प्रत्येक ह्याच्या गोष्टी असतातच, म्हणजे वेगवेगळ्या असतात, प्रत्येकाच्या वेगळ्या असतात। पण आता शरभेशाची फॉर एक्झाम्पल जी कथा आहे ती वैष्णव ह्याच्यात नसणार आहे, की नरसिंह उन्मत्त झाला म्हणून त्याला शिवानी आणखीन मोठं रूप घेऊन त्याला काबूत आणलं, हे वैष्णव पुराणात असणं शक्य नाही पंचरात्र, पण हे शैव पुराणात असणार। म्हणजे हे जे रायव्हलरी होती ही पुराण कथांचा उद्देश काय होता, की सामान्य माणसाला त्यात इंटरेस्ट लागून त्यांनी शिकावं। यानंतर रवी किरण जाधव सर। हा नमस्कार मॅडम, माझा आवाज येतोय? हा येतोय। हा मॅडम, आपलं हे जे ऑनलाईन लेक्चर जे आहे ते खूपच सुंदर झालं। माझे दोन प्रश्न आहेत। पहिला प्रश्न असा की शिलहार राजांनी जी मंदिर बांधली असं तथाकथित चपड म्हणून तुम्ही, ते जे अंबरनाथचं जे मंदिर आहे ते शिलहार राजांनी पश्चिमेकडे मुख असलेली मंदिरं का बांधली, आणि दुसरा प्रश्न आहे की अंबरनाथच्या या मंदिरावर अष्टदिक्पाल आहेत का? दोन्ही, मी पहिल्यांदा अष्टदिक्पालांचं सांगते तुम्हाला, कारण अष्टदिक्पालांची जागा अशी असते ह्याच्या गर्भगृहाच्या कर्णांवर असतात, तर असं झालं की ते ट्रंकेट केलेलं तुम्हाला मी प्लॅन दाखवला होता, त्यामुळे जिथे जागा आहे तिथे आता इंद्र आणि अग्नी आहेत जिथे हवे तिथे, कुबेर आणि ईशाना आहेत, पण वरुण आणि वायू आणि निऋती आहे, निऋती जागच्या जागी आणि यमाला कोणाड्यात घातले, पण ते सहा दिक्पालांची जागा आहे, पण उरलेले वरुण आणि वायूला जागा नसल्यामुळे ते दिसत नाही, पण दिक्पाल होते अष्टदिक्पाल। आणि त्याच्या आधीचा प्रश्न विसरले, काय होतं दिक्पालांच्या आधीचा? पश्चिमेकडील मुख। हा पश्चिमेकडे, आता पश्चिमेकडे का असं माहिती नाही मला, पण एक डॉक्टर देगलूरकर सरांचं असं मत होतं की हे जे स्वयंभू लिंग असतात, स्वयंभू असतात, आता ते लिंग सापडल्यावर, आता अंबरनाथचं तुम्ही जर पाहिलं गर्भगृहाचं सेंटर पाहिलं तर त्याच्यापासून नदी फारशी लांब नाही आहे, म्हणजे जर तुम्हाला गर्भगृह पुढे मंडप बांधायचं असलं तर त्या बाजूला जागाच नाही आहे, मग ह्या बाजूला सुद्धा चालतो ना, असं नाही की पूर्व पश्चिम कुठचंही ओरिएंटेशन चालतं, म्हणजे मुद्दाम विचारपूर्वक बांधली की नाही माहिती नाही मला, कारण खूपशी शिवमंदिरं पूर्वाभिमुख सुद्धा असतात, तसा काही हे नाही आहे, पण तो जरुरी प्रमाणे होऊ शकत असं। यानंतर प्रभाकर देव सर आहेत। सोपा प्रश्न विचारा सर। नाही मी प्रश्न नाही विचारणार, मी फक्त माहिती ऍड करतोय। ओके, की महाराष्ट्रामध्ये अंबरनाथला शिलालेख आहे, हो
आणि शिलालेखाच्या आधारे आपल्याला मंदिराचा काळ निश्चित ठरवता येतो. या 10व्या 11व्या शतकातली निदान 20-25 मंदिर शिलालेखांसह मराठवाड्यात आहेत. आपल्याला इंटरेस्ट असेल तर त्या दृष्टीने निश्चित मराठवाड्यामध्ये आपण प्रवास करावा. आणि मराठवाड्यातली ही मंदिर आहेत ही विशेषतः चालुक्यांच्या काळातली आहेत. 13ला त्रिविक्रम 13ला शिलाहारांचं 13ला महत्वाचं केंद्र होतच. ते तिकडचेच आहेत मूळचे. तिकडे ही सगळी 13ला मंदिर आहेत. तसंच होत्तरला आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये 40 शिलालेख सापडलेले आहेत 10व्या शतकातले. रित्तींचं पुस्तक पाहिलंय मी ते. इन्स्क्रिप्शन फ्रॉम नांदेड डिस्ट्रिक्ट या नावाचा ग्रंथ आम्ही शारदा भवन येथील शिक्षण संस्थेतर्फे काढलेला 1968 साली. आणि त्यातले 30 शिलालेख हे कानडी आहेत. आणि हे सगळे चालुक्यांच्या अनुषंगाने आहेत. म्हणजे चालुक्य शिलाहार राष्ट्रकूट या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर एक संपन्न अशा प्रकारची ही चळवळ सुरू असलेली मला दिसते आहे. एवढंच. आणि अप्रतिम व्याख्यान झालं तुमचं. मूर्ती विज्ञानाचा चांगला भयंकर चांगला अभ्यास आहे तुमचा. धन्यवाद. धर्मापुरीच जे आहे ना, म्हणजे ऍक्च्युली ते एशियाटिक मध्येच चेतन साळी आणि रितींनीच त्याला गाईड केलं. तर त्याच्यावरती जी पत्रलेखिका आहे सुरसुंदरी, ते पत्र जे लिहिलेलं आहे तो मजकूर आहे ते प्रशस्ती आणि ते विष्णूची प्रशस्ती. म्हणजे ते जरी आता त्याला शिवमंदिर म्हणतात तरी ते विष्णूचं म्हणजे त्या मूर्तीवरनं दिसतच सगळीकडे. वैष्णव मूर्ती आहेतच. पण ह्या कानडीचा तो जो लेख आहे ना तो एशियाटिक मध्ये पब्लिश झालेला आहे 5-7 वर्ष 10 वर्षापूर्वी. तो पण इम्पॉर्टंट. डॉक्टर रितींनी प्रकाशित केलाय तो. डॉक्टर रितींनी वाचलाय. रितींनी वाचला. श्रीनिवास ऍक्च्युली चेतन साळीला तो दिसला. आणि आय पुट हिम इन टच विथ डॉक्टर रित्री अँड न्यू डॉक्टर रितीन. तर त्यांनी तो त्यांना कारण ते कानडीतच होता तो. तर त्याचा हे पण आहे म्हणजे आपल्याला मी त्याचं पाठवू शकेन PDF असलं तर. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. यानंतर किशोर वानखडे सर. डॉक्टर किशोर वानखडे. अरे मला बिफोर आय फॉरगेट मला कोणीतरी विष्णूचं माझ्या उत्तर द्या. तो काय त्याच्यात त्या मूर्तीमध्ये काय होतं. आता अनफॉर्च्युनेटली मी बंद केलंय ते. पण काहीतरी त्याच्यात खामी होती ती दिसत होती आपल्या साध्या लोकांना. हा नमस्ते सर. मॅडम नमस्कार. बुलढाणा जिल्ह्यामध्ये हेमाडपंथी मंदिरे खूप मोठ्या प्रमाणात आहेत मॅडम. ओके. माझं त्यावर काम सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील हेमाडपंथी मंदिरे. ओके. आणि बऱ्याचशा मंदिरांजवळच सेम स्ट्रक्चरची विष्णू मंदिरे सुद्धा आहेत. ओके. चिखलीमध्ये सातगाव भुसारी आहे, साके गाव आहे, धोत्रानंद असे भरपूर सारे गाव आहेत की सेम स्ट्रक्चरची मंदिरं. एक बाजूने शिव मंदिर आहे, काही 10-8 मीटर अंतरावर पुन्हा त्याच कालावधीतलं विष्णू मंदिर सुद्धा बांधलेलं आहे. मग ती मंदिर एकाच कालावधीतली आहेत का वेगवेगळ्या कालावधी असू शकतात ना. आपल्याला जसं वाटतं ना तसं इतकं पोलरायझेशन नव्हतं त्यावेळेला. आता कोल्हापूरचं शिलाहार तुम्ही बघाल तर त्यांनी जैन ह्यांना देणग्या दिलेली आहेत. त्यांच्या राण्या पण जैन असायच्या. म्हणजे हे फार पोलरायझेशन नव्हतं त्या काळात. आणि आता खिद्रापूरच्या मंदिराला चालुक्यांनी पण देणगी दिलेली आहे नंतर. सो असं एवढं नव्हतं पोलरायझेशन. त्यामुळे शेजारी असणं ह्याच्यात काहीच म्हणजे असू शकतात. एकाच काळात बांधलेली आणि ती साधारण खूप मोठी नसावी. कारण हे छोटी छोटी मंदिरं जे बांधणारे असतात ना ते नोबलमॅनच्या टाईपचे त्यांचे हे असू शकतात फायनान्सेस राजाच्या. आता म्हणून ती लहान असू शकतील पण मग त्यांना हवं तर ते बांधू शकतात ना. जनरली त्यांचं माप मेजरमेंट काढलं मॅडम मी 8x8 मीटर चे आहे. ओके. 24x24 फूट म्हणजे 24x24 फूट म्हणजे साधारण. पण ठीक आहे ना ते असू शकतात ना. पण त्याला खूप खर्चाचं म्हणजे आता अंबरनाथ सुद्धा खजुराहोच्या ह्याच्याकडे पाहिलं किंवा कौनाराकडे पाहिलं तर ते एवढंच असं वाटतं. पण ते होतं म्हणजे ते जे काय आहे ते अतिशय सुरेख केलेले. पण तसं फायनान्स विल डिटर्मिन अँड देअर मेनी पीपल हु वुड डू दॅट. त्या काळात असं होतं जास्ती.
छोटी छोटी का होईना पण आणखी मॅडम एक विचारत होत हेमाडपंथीचा उगम हा बुलढाणा जिल्ह्यात म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये माटरगाव म्हणून गाव आहे नवनाथ साहित्यामध्ये याचा मातृगाव म्हणून उल्लेख आहे आणि त्यामध्ये हेमाद्री तिथे जन्मला असा उल्लेख आहे मॅडम आपण जन्मभूमी जन्मभूमी कारण जन्मभूमी बुलढाणा जिल्हा आहे पण कर्मभूमी सगळे यादवांच्या बरोबरच तीन राज्यांच्या कारकिर्दीत होते ते तिथे हो हो बरोबर आहे या कर्मभूमी मराठवाडाच आहे त्यांची सर नेक्स्ट क्वेश्चन घ्या आता हा सर डॉक्टर कामाजी डग सर हॅलो आवाज येतोय सर हा येतोय सर नमस्कार मॅडम नमस्कार आपण आता केदारेश्वर मंदिर धर्मापुरी च्या पत्रलेखिकेचा उल्लेख केला जी पत्र लिहितानाचा उल्लेख आहे त्यावर एक कानडी शिलालेख आहे त्या शिलालेखातला नेमका मजकूर काय आहे आणि ती पत्र लिखिका म्हणजे 11व्या शतकात ती पत्र लिहिते म्हणजे ते शिलालेखाचा उल्लेख आहे त्याचं काय प्रतीक असावं म्हणजे त्या कालखंडात त्या स्त्रिया म्हणजे शिक्षित होत्या असा दृष्टिकोन दाखवायचा असेल का अजून काही असेल त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावं कारण की मराठवाड्यात याबद्दल बरेच वाद विवाद मत प्रतिमत असे चालू आहेत सध्याच्या कालखंडामध्ये ते पत्रलेखिका बऱ्याच असतात पण ऍक्च्युअल पत्र लिहिलेली कमी असत आणि ते पत्र त्या सूत्रधारांनी लिहिलेलं असतं शिल्पकारांनी लिहिलेलं असतं त्या म्हणजे नॉट नेसेसरिली बाय द लेडी पण असू शकेल ना म्हणजे हे जे काय आपण जे आपण 21व्या आणि 20व्या आणि 19व्या शतकाच्या डोळ्यातून नजरेने आपण ती बघतो ती त्या काळात काय होतं आपल्याला इतर संदर्भ पाहिजे तर आपल्याला काहीतरी त्याच्याबद्दल सांगता येईल डॉक्टर प्रमोद देव डॉक्टर प्रमोद देव सर हॅलो नमस्कार नमस्ते मॅम एक असा प्रश्न आहे की शिलाकालीन मंदिर आणि यादवकालीन मंदिर यामध्ये नेमकी साम्यता आणि भिन्नता आपल्या मते काय असेल मी असं आहे ना यादव काय शिलाहार काय व्हॉट इज इम्पॉर्टंट इज शिलाहारांचं 850 पासून म्हणजे कानेरी केव्ह मध्ये त्यांचे इन्स्क्रिप्शन त्यांनी केलेले इन्स्क्रिप्शन नाहीत पण त्यांचा म्हणजे राजघराण्याचा उल्लेख असतो तशी कपरदिन पासूनचे 850 पासूनचे उल्लेख आहेत पण त्यांनी बांधलेलं असं ह्या मॅग्निफिसन्स शिलाहारांचं नाही आता लोणाडला एक भग्न मंदिर आहे त्रिकूट आहे पण त्याला ह्याची सर नाही म्हणजे यादवांची म्हणाल तर म्हणजे आता मी कोणचं असं पाहिलं हे माझ्या आता लक्षात येत नाही यादवांचं की जे इतकं म्हणजे माझे ते माझा तो प्रॉब्लेम आहे मला माझं अज्ञान आहे पण अशी एखादं तुम्ही नाव सांगू शकाल ना की यादवांनी बांधलेल्या फेमस मंदिरांपैकी तर मग मला निदान समजेल की कोणचं मंदिर यादवांचं मॅडम याच अनुषंगाने प्रभाकर देव सर बोलू इच्छित आहेत काही ओके सर करेक्ट प्रश्न नाही यादव आता प्रश्न यांनी जो विचारलाय की यादव काळातली मंदिरं आणि शिलाहारांची मंदिरं यात नेमका काय आहे तर हेमाडपंथी आणि हेमाडपंथी मंदिराच्या बाबतीत हेमाडपंथी मंदिरं ही यादवोत्तर यादव काळ जो आहे तो राजकीय अस्थैर्याचा काळ येतोय आणि त्यामुळे यादवकालीन मंदिरांच्या मध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की बाह्य भिंतीवरील शिल्पाविष्कार कमी होत चाललेला आहे यादवकालीन मंदिरांमध्ये बरोबर आणि हेमाडपंथी मंदिरामध्ये तो पूर्णपणे थांबतोय हेमाडपंथी मंदिर तीच मंदिर आहेत की ज्या मंदिरामध्ये फक्त महादेव आणि नंदी बाह्य भिंती पूर्णपणे स्पष्टपणे प्लेन आहेत फक्त दगडावर दगड रचलेले असा जो आणि रातोरात बांधलेली या हेमाडपंथी मंदिरांबद्दलच्या ज्या आख्यायिका आहेत पांडवांनीच बांधली आणि सगळीकडे कोंबडा हरवला म्हणून ती सोडून द्यायला लागली आणि इकडे गंमत काय की यादवांचा काळ हा अगदी अस्थैर्याचा काळ सुरू होतोय अलाउद्दीन खिलजी 1294 मध्ये येतोय
आणि 1294 मध्ये येतो म्हणजे ही सगळी मंदिर स्थापत्य व्यवस्था जी आहे ही पूर्णपणे कोलमडून पडते आहे या पद्धतीने. आणि म्हणून हेमाडपंथी मंदिरांचा अभ्यास करताना दुर्दैवानं आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातही प्रत्येक दगडी मंदिर दिसलं की त्याला हेमाडपंथी मंदिर म्हणून संबोधण्याचा एक चुकीचा गैरसमज पसरलेला. मुळात ही सगळी हेमाडपंथी मंदिरं नाहीतच, मग हेमाडपंथी मंदिरं म्हणजे गेल्या 500-700 वर्षात बांधली गेलेली मंदिरं. यादवांच्या आक्रमणानंतर म्हणजे गंमत अशी झालेली आहे की जसं रामदासांनी गाव तिथे मारुती उभारला तसं हेमाडपंताने गाव तिथे महादेवाचं मंदिर उभारलं. आणि ते इतकं सोपं, दगडावर तंड्या रचायच्या, दगडावर एकावर तंड्या रचून दगड उभं करायचं मंदिर आणि गाभाऱ्यामध्ये महादेवाची प्रतिष्ठापना करायची आणि जास्तीत जास्त नंदी. एवढाच जिथे आहे अशा प्रकारची शेकडो मंदिरं महाराष्ट्रभर, नुसत्या खान्देशात, तुमच्या नुसत्या विदर्भात नाही, नुसत्या बुलढाणा जिल्ह्यात नाही, मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. धन्यवाद. यानंतर डॉक्टर अरविंद सोनटक्के सर. नाही सर, काही नाही, फक्त कार्यक्रम एंड करूया. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद मॅडम आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी. मॅडमनी जे आपल्याला कानिटकर मॅडमनी जे आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याचबरोबर दोनही महाविद्यालयांचे म्हणजे आपले आयोजक महाविद्यालय यांचे प्राचार्य आणि आयोजक या सर्वांचे आपण मनपूर्वक आभार मानूयात. अजून महिनाभर कदाचित आपल्याला ही कमीत कमी मिळणार आहे मेजवानी, त्यामुळे रोज संध्याकाळी 5:30 आवर्जून आपल्यासाठी हा वेळ राखून ठेवावा आणि उद्यापासून पुन्हा एकदा आपण या कार्याला उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच नाही. अरे हो, आता समोर फोटो नाही, पण तो एसिमेट्रिक होता, म्हणजे ती चुकत झालेली होती, एका बाजूला मोठा एका बाजूला छोटा असं दिसत होतं आपल्या दृष्टीला सुद्धा. सो तो अबॅन्डंट होता आणि तसा सापडला तो ठीक आहे. एनिवे ठीक आहे. ओके, हे करू, बंद करू. हां हां मॅम.